नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवरती सातत्याने चर्चा करत आहोत आणि त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ऐतिहासिक दिवस जे आहेत त्यांचा महत्त्व जे आहे त्या दिवसांचं. आपल्या कोल्हापूरमधील जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्याशी आपण सातत्याने बातचीत करतोय आणि ऐतिहासिक संदर्भ जे आहेत, ऐतिहासिक विषय जे आहेत त्या विषयाला आपण आव्हान लॉकडाऊनचे आणि प्रेरणा शिव छत्रपतींच्या या विषयावरून सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी आपल्याबरोबर इंद्रजित सावंत सर होते, इतिहास संशोधक, आणि आजही इंद्रजित सर आपल्याबरोबर आहेत. मी पुन्हा एकदा पुढारी ऑनलाईनच्या वतीने इंद्रजित सर आपलं स्वागत करतो. आज 13 जुलै, जवळपास 300 वर्षापूर्वी याच दिवशी पावनखिंडीमध्ये रणसंग्राम घडला. शिवछत्रपतींच्या रक्षणासाठी हजारो बांधल मराठा बांधवांनी बलिदान दिलं, त्यांना स्मरण्याचा हा दिवस. या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आजच्या या सेशनमधून आपण जाणून घेणार आहोत. आजच्या संवादाचा विषय आहे रणसंग्राम पावनखिंडीचा. खरं तर 34 पुस्तक असू दे किंवा 7वीचं पुस्तक असू दे, या दोन्ही पुस्तकांमध्ये पावनखिंडीचा संदर्भ आहे, पण तो अतिशय अल्पश आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर कोल्हापूरमध्ये हा इतिहास घडलेला आहे आणि प्रत्येक कोल्हापूरकरालाच नाही तर महाराष्ट्रातील नाही तर जगामधील प्रत्येक शिवप्रेमीला ही घटना परिचित आहे. पण त्या घटनेचा सखोल अभ्यास जो आहे तो इंद्रजित सरांनी केलेला आहे, त्याचमुळं आज आपण रणसंग्राम पावनखिंडीचा या विषयावरती संवादाचे आयोजन केलेले आहे. पुन्हा एकदा मी इंद्रजित सरांचं स्वागत करतोय आणि या विषयाकडे वळतोय, रणसंग्राम पावनखिंडीचा. आत्ता आपल्याबरोबर हे सर्व जोडलेले आहेत ते दैनिक पुढारीच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि 300 वर्षापूर्वी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. इंद्रजित सर, माझा पहिला प्रश्न आहे, खरं तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा इतिहास सर्वांना परिचित आहे पण फार अल्प प्रमाणात आहे. खरं तर सिद्धी जोहरचा वेढा आणि त्या वेढ्यातून महाराजांची झालेली सुटका, वेढ्यातून निसटून जाणं महाराजांना का भाग पडलं आणि अजून सुद्धा महाराज तग धरू शकले असते का असा माझा प्रश्न आहे. कसं आहे की या पन्हाळगडला घातलेल्या सिद्धी जोहर सलाबत खानाच्या वेड्याची जो अभ्यास आपण करतो त्यावेळेला हा भाग, पुढचा भाग आपण सोडून देऊ, सिद्धी जोहर कधी आला, त्याने वेढा कसा घातला, त्याच्याबरोबर भाई खान आणला होता, पिन्ना एक बेरड आणला होता, त्याच्याबरोबर बाजी घोरपडे होता, ही सगळी जी मंडळी होती ह्या भाग आपण जरासं सोडू. आपण जो प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यातून निसटून का जाणं भाग पडलं, तर त्याची एकच कारण नाही आहे. त्याच्यामध्ये जे आपल्याला संदर्भ साधनं सांगतात त्याच्यातला प्रमुख कारण जे होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शाहिस्ते खान, औरंगजेबाचा जो सरदार होता, मोठा सेनापती होता, त्यानं पुण्यापर्यंत तो आलेला होता. हा हे प्रमुख कारण आहे. आणि दुसरी जी दुय्यम त्याची कारणं आहेत, तर त्याच्यामधलं एक कारण आहे की पन्हाळगडावर, म्हणजे खरं तर हे जरासं आजच्या दृष्टीनं तसं सांगणं म्हणजे जरा धाडसाचं ठरेल, पण पन्हाळगडावर तंबाखूचा तुटवडा पडला बर. आणि शिवकाळामध्ये मावळ्यांना मिसरी लावायला, म्हणजे आपण जे आता पेस्ट वगैरे लावतो तसं मिसरी लावायला तंबाखूचे, जळलेल्या तंबाखूची गरज असायची, तंबाखूचा तुटवडा पडला, हे एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे त्यावेळेला पन्हाळ्याच्या शेजारी एक पावनगड नावाचा आज गड आहे, तो गड नव्हता. पावनगड आहे, पावनगड हा खाली डोंगर होता, म्हणजे रिकामा डोंगर होता, त्याच्यावर गड बांधलेला नव्हता. मार्कंडे टेकडी त्याला म्हणायची, मार्कंडे पर्वत म्हणायचे. आणि सिद्धी जोहरनं, सलाबत खानानं त्यावेळेला राजापूरच्या इंग्रजांच्याकडे असणाऱ्या लॉंग रेंजच्या तोफा ज्या आहेत आणि आग लावणारे स्फोटक गोळे ह्या मागवलेल्या होत्या. आणि हेनरी रिव्हिंग्टन नावाचा राजापूरचा वखारीचा जो प्रमुख होता, त्या तो खूप त्याचे
हेनरी रिविंग्टनवरच आपल्याला एक तास बोलता येईल इतकं मटेरियल इतिहासामध्ये आहे की तो खूप उचापत्या करायचा त्यावेळेला. बरं. आणि त्यानं आपल्या सुरतेचं जे त्यांचं मुख्य ऑफिस होतं त्याला कन्सल्ट न करता या सिद्धी जोहरला दोन तोफा द्यायचं मान्य केलं आणि त्याच्यातली एक तोफ ही पणागडाच्या वेड्यात आली आणि ती वेड्यातलं त्याचं आता पोझिशन त्याचा नकाशा आपल्याकडे उपलब्ध नाही पण शिव 91 कलमी बकरीमध्ये असं म्हटलेलं आहे की पावनगड खाली डोंगर होता. खाली डोंगर म्हणजे रिकामा डोंगर होता आणि त्याच्यावर हेनरी इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि त्या तोफांच्या हेतून जो मारा व्हायचा जे तोफ गोळे सुटायचे ते पणागडावर येऊन पडायला लागले. म्हणजे पणागडाच्या ज्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाला एकच तोफ आली. एक तोफ महाराजांनी इथपर्यंत पोचून दिली नाही त्यातली एक तोफ आली ती आपल्या अनुष्कुरा घाटातनं आणि सिद्धिजोहरच्या वेड्यात आली आणि ती माऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट जागा पणाच्या जवळ कुठली असेल तर ती मसाईपटाच्या बाजूला एक आहे पण ती माची असल्यामुळं मुख्य याच्याकडे येत नाही आणि पावनगड जो आहे आत्ताचा त्या गडावर त्यानं ठेवून तिथून मारा करायचा पणागडावर त्यांनी प्रयत्न केला आणि काही तोफ गोळे त्या तोफेतनं डागले गेलेले हे पणागडावर आले आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या जीवितला धोका निर्माण झाला. म्हणून महाराजांनी ठरवलं की आता पणागडावरून जर आपण निसटलं नाही तर पुढं पावसाळा सुद्धा निम्मा झालेला होता. म्हणजे जून जुलै ते आता तारखेनुसार धरायचं तर आषाढ महिना निम्मा झाला होता आणि श्रावण महिना येत होता. अशा टप्प्यावर महाराजांना जर पावसाळा पूर्ण गेला तर एकतर किल्ल्यावरची रसद कमी होत होती. त्याच्यानंतर तोफा दुसरी तोफ सुद्धा हिंदीची जर त्या किल्ल्याच्या ह्याच्यात जर पोचली असती महाराज म्हणजे जवळपास तर तो एक धोका होता आणि त्यामुळं आणि शाहिस्तेखान पुण्यातून बसला होता तो मोठा धोका होता की तो पावसाळा झाल्यानंतर जर शाहिस्तेखानानं स्वराज्यावर आक्रमण करायला सुरुवात केली असती तर तो स्वराज्याच्या म्हणजे राजगड खूप पुण्याच्या जवळ आहे राजधानीची होती त्यावेळेला. असे अनेक धोके लक्षात आल्यामुळं महाराजांनी असं ठरवलं की आता आपण या किल्ल्यातून निष्ठून जाणं गरजेचं आहे. महाराज मग त्या किल्ल्यातून पणागडातून राजदिंडी नावाचा जो चोर दरवाजा त्यातून महाराज निष्ठ. माझा वेगळा प्रश्न असा आहे की वेढा म्हटलं की असं वाटतं की पूर्णपणे गडाचा जो काय आवाक आहे आवार त्याला म्हणायला हरकत नाही तर तिथं पूर्णपणे सगळीकडे सैन्य होतं का? नाही वेढा म्हटल्यानंतर आपल्याकडं वेढा घातल्यानंतर लोकांना काय वाटतं की जसं घराला आता चित्रपटामध्ये म्हणजे राजकारणाला जसं वेढा घालतात तसं तसं वाटतं ते पोलीस असे येऊन उभा राहतात किंवा सैन्य उभा राहते आणि ते वेढा घातले असं वेढ्याचं स्वरूप नसायचं. एखाद्या किल्ल्याला वेढा घालायचा असेल आता आपल्या जर उदाहरणार्थ पणागडाचाच वेढा घ्यायचा असेल तर पणागडावर येणारे आणि जाणारे जे मार्ग आहेत मग त्याच्यामध्ये पायवाटा सुद्धा असतील ह्या सगळ्या चौक्या लावून बंद केल्या जायच्या आणि प्रमुख जे दरवाजे असायचे म्हणजे या पन्हाळ्याचा धरला तर वाघ दरवाजा चार दरवाजा आणि कोकणी दरवाजा म्हणजे तीन दरवाजा हे प्रमुख दरवाजे होते पन्हाळगडाचे. हे प्रमुख दरवाज्याच्या खाली चौक्या लावणे मोठ्या मोठ्या त्याच्यावर छावणी देणे आणि येण्या जाण्याचे मार्ग बंद करणे किल्ल्यावर म्हणजे सिद्धिजोहरचा वेढा तर एवढा कडक होता की हे शिवभारत नावाचं जे साधन आहे जी त्या वेढ्याची माहिती आपल्याला देतं तर त्या शिवभारतामध्ये असं म्हटलं की पिपिलिका सुद्धा म्हणजे मुंगी सुद्धा त्या वेढ्यातून आत बाहेर जाऊ शकत नव्हती एवढा कडक वेढा सिद्धिजोहरनं पणागडाला त्यावेळेला घातला. खरं तर पणागडाचा जो पसारा बघितला तो खूप मोठा आहे तसा म्हणजे पणागड काय लहानसान किल्ला नाही हा दक्कन दौलत म्हटलं जायचं पणागडाला एवढा नामवंत किल्ला तो आणि सगळ्या बाजूनं फोर्टिफाईड असणारा किल्ला आणि तसा लढाऊ किल्ला त्याच्यावर तोफा होत्या लढाऊ तोफा होत्या आणि सगळीकडनं बुरुज होते. बरोबर. पणागडाला 27 ते 28 बलदंड मोठे बुरुज आहेत म्हणजे प्रेक्षकांनाही सांगायला हरकत नाही की इंद्रजित सरांच पर्नाल पर्वत पन्हाळा नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणजे अगदी राजा भोज ह्याच्या संदर्भातलं ते लिहिलेलं पुस्तक आहे. पण मी सांगत होतो की ते जे बुरुज म्हणजे फोर्टिफाईड फोर्ट एकदम चांगला आणि जगातला त्याला नामवंत किल्ला आदिलशाहीची उपराजधानीच ती होती ती महाराजांनी जिंकली अफजल खानला मारल्यानंतर युद्ध करून जिंकलेली आहे महाराजांनी रात्री ते युद्ध केलं आणि किल्ल्यावर सैनिक आदिलशाहीचे कमी असल्यामुळं महाराजांना तो किल्ला सजासजी जिंकता आला. कारण पणागडाचं रक्षण करायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 हजारचं सैन्य आवश्यक होतं आणि म्हणून महाराज ज्या वेळेला वेढ्यात अडकले म्हणजे 5 मार्च 1659 ला महाराज पणागडावर आले आणि त्याच्या अगोदर आले होते नोव्हेंबरला पण नंतर परत
मार्चला जे पन्हाळगडावर आले त्यावेळेला अडकली त्यावेळेला महाराजांच्याकडे 5 ते 6 हजारचं सैन्य होतं या ठिकाणी पन्हाळगडावर. आणि त्याच्यामुळं पन्हाळा लढवणं सुद्धा महाराजांना सहज शक्य झालं. पण त्याचमुळे दुसरे एक धोका निर्माण झाला की किल्ल्यावरच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लागणारा जो रसद आहे, जे अन्नधान्य आहे, लाकूड फाटा आहे, हे सगळ्याची कमतरता पडू लागली त्याच्यामध्ये. आणि सिद्धिजोहरनं वेळा इतका कडक घातला की कुठल्याही बाजूनं किल्ल्यावर रसद येणं किंवा माणसं येणं, निरोप येणं हे सुद्धा मुश्किल झालेलं होतं. म्हणजे इतकं झालं होतं मुश्किल की जिजाऊंचा आपल्याला माहिती आहे की जिजाऊ त्यावेळेला राजगडावर होत्या. नेताजी पालकर्ण आणि सिद्धी हिलाल त्यावेळेला शिवाजी महाराजांच्याकडे होता. सिद्धी हिलालनं वेढा फोडायचा बाहेरून वेढा फोडायचा प्रयत्न, त्यांना जमलं नाही ते. मग स्वतः जिजाऊ वेढा फोडण्यासाठी स्वतः हातात तलवार वगैरे घेऊन जातो म्हटलं होतं. पण नेताजीने सांगितलं की नाही आम्ही जातो जिजाऊ साहेबांनी, मग ते आले असे ते प्रयत्न यशस्वी. बाहेरच्या सैन्याला शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजां वेढ्यात अडकले ते माहीत असून बाहेरच्या सैन्याला सुद्धा सिद्धिजोहरनं टाकलेला वेढा फोडता आलेला नव्हता. इतका मजबूत वेढा सिद्धिजोहरनं टाकलेला होता त्या. म्हणजे सिद्धिजोहर सुद्धा एक वेगळा सेनानी होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी 100% कर्नूल नावाचं आताच्या त्या आंध्र प्रदेशमध्ये येते ते त्यांची ती सिद्ध्यांची, जसं आपल्याकडे अबेसिनियातनं ही लोक सिद्धी लोक जे आहेत ही अबेसिनियातनं आलेले आहेत आणि त्यांना म्हणून हबशी म्हणतोय आपण. हबसी ही लोक आहेत, ही काळे असतात. मुसद्दी मुसद्दी नाही काळे आणि प्रचंड ताकदवर ते आहे. बर मुसद्दी तर होता सिद्धी, त्यामध्ये प्रश्न नाही. कारण तेवढ्या लांबून येऊन म्हणजे आज आफ्रिकेत आहे ते, त्या आफ्रिकेतनं येऊन या ठिकाणी राज्य स्थापन करणं भारतासारख्या देशामध्ये, त्याच्यासाठी शौर्य आणि मुसद्दी होतीच त्यांच्याकडे, त्याच्याविषयी प्रश्नच नाही. आणि सिद्धिजोहर हा तसा नामवंत सेनापती होता आदिलशहाचा आणि तो हार जात नव्हता कुणाला. म्हणून सिद्धिजोहरला त्यांनी पाठवलं शिवाजी महाराजांच्याकडे. अफजल खानासारख्या महान सेनापतीचा पराभव ज्यावेळेला शिवाजी महाराज करतात त्यावेळेला त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या तोडीस तोड कोण तर पाहिजे. खरं. आणि म्हणून सिद्धीला त्यांनी पाठवलं, जोहरला पाठवलं. सलाबत खान नावाचा किताब दिला त्यावेळेला आदिलशहाने आणि तो इकडं आलेला होता. जे वेढा घालणारी जी मंडळी होती ती सुद्धा युद्धशास्त्रामध्ये आणि युद्धनीतीमध्ये ही खूप नावाजलेली होती. आणि त्यामुळेच महाराज अडकले आणि त्यामुळेच एवढा कडक वेढा झाला की महाराजांच्या बाहेरच्या असणाऱ्या सैन्याला किंवा फौजेला वेढा फोडून काढणं शक्य झाले. म्हणजे नेताजीनं आणि सिद्धी हिलालनं आक्रमण केलं, वेढा फोडायचा प्रयत्न केला, पण तो पन्हाळ्याच्या घेऱ्यापर्यंत सुद्धा आला नाही. बर म्हणजे ह्यांचं जे युद्ध झालं आपल्या सिद्धी हिलाल सिद्धिजोहर यांच्या सैन्यामध्ये आणि नेताजीमध्ये, ते चिकुर्डे नावाचं जे गाव आहे खूप लांब आहे ते पन्हाळ्यापासून, म्हणजे ते घेऱ्यापर्यंत सुद्धा सैन्य पोहोचू शकत नव्हतं. इतका त्याची युद्ध स्ट्रॅटेजी जोहरची व्यवस्थित होती आणि त्याने ते त्यामुळेच महाराज 5 महिने अडकलेत वेळ. मार्चला जे आले मार्चच्या पहिल्या आठवड्यात, त्याच्यानंतर 12 जुलैपर्यंत अडकलेत. म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै असे तब्बल 5 महिने महाराज त्या वेढ्यात अडकले. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे शिवाजी महाराजांसारखा एक महान सेनापती हा अशा वेढ्यामध्ये इतका काळ राहतो ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे आपण शत्रूचं सुद्धा थोडस ती कौतुक केलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज सुद्धा महान ठरतात. त्याच्यातनं जी सुटका त्यांनी करून घेतली, शत्रू तेवढे बलाढ्य होते म्हणून त्यांच्यावर मात करणं सुद्धा त्याच्यापेक्षा महत्त्वाचं होतं. तेच ते मुसद्दी होते आणि युद्धशास्त्रामध्ये तेवढेच ते युद्धकुशल सुद्धा होते. बरोबर. आणि त्यामुळे मग महाराजांची सुटका आहे ती जगातल्या महान सुटकेमध्ये जी गणली जाते हे त्याच्यामुळे गणलं जाते. म्हणजे त्यालाच पुढचा आपण प्रश्न घेऊयात. म्हणजे आता वेढा पडलेला आहे आणि महाराजांनी ठरवलेलं आहे की आता बराच कालावधी लोटलेला आहे, शाहिस्तेखानाचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिकडचं संकट आहे आणि आता बाहेर पडलं पाहिजे, तर वेड्यातून निष्ठून जाण्यासाठीची व्यूहरचना जी होती ती व्यूहरचना महाराजांनी कशी केली. कसं आहे की हे सगळ्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण संदर्भ साधनं जी आहेत त्या संदर्भ साधनांच्या आधारावर बोललो पाहिजे, लिहिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. अगदी बरोबर. पन्हाळगडाच्या वेड्यासंदर्भात आणि पन्हाळगडातून निष्ठून जाण्यासंदर्भात आपल्याकडं जी प्रमुख साधनं आहेत त्याच्यामधलं एक आहे ते शिवभरत नावाचं साधन आहे. बरं. जे शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांचा इतिहास जो प्रमाणित इतिहास आहे असं मानलं जातं इतिहास संशोधकांमध्ये. दुसरं साधन जे आहे ते शिवाजी महाराजांच्या त्या वेड्यात असणाऱ्या एका व्यापाऱ्यानं, कृष्णाविनायाच्या व्यापाऱ्यानं
त्याला वेंगुर्ल्याला आपल्या इकडे खाली कोकणात वेंगुर्ला नावाचं गाव आहे, तिथं डचांची वखार होती. डच म्हणजे नेदरलँड मधून आले लोक. आणि त्या डचांच्या वखारीच्या वखारीकडं ह्या व्यापाऱ्याने एक पत्र पाठवलेलं होतं. जो व्यापारी सिद्धी जोहरच्या वेड्यात हजर होता त्यानं लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. बर, ते वेड्याचं एक साधन आहे प्रमुख, म्हणजे आपल्याला माहिती समजण्याचं साधन आहे ते. तिसरं साधन जे आहे ते प्रमुख म्हणजे बांधल तक्री. जे सैन्य या ज्या सैन्यानं सिद्धी जोहरच्या सैन्याला थोपून धरलं ते बांधल जे आहे रिडस मावळातले जे शिवाजी महाराजांच्या बरोबर त्या बांधलांचं तक्रीर एक आहे ते आहे. आणि बाकीच्या एक्क्या नकल मी बकरीमध्ये वगैरे सुद्धा थोडीशी माहिती आहे त्याच्याबद्दल. तर ह्याच्यामधून असं लक्षात येतं की महाराजांनी वेड्यातून निसटायच्या अगोदर, म्हणजे महाराज हे महान सेनापती का ठरतात, तर त्याचं कारण हे आहे की महाराजांनी वेड्यातून निसटायचं आहे. तर वेड्यातून निसटायचं असेल तर वेड्यातून निसटल्यानंतर आपण कुठं जायचं, हो कुठल्या मार्गाने जायचं, बरोबर कोण लोक घ्यायची, त्या सैन्याबरोबर असणार शस्त्र कुठली पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचा प्लॅन. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे शिवाकाशीचं प्रकरण, शिवाकाशीदान कसा करून घेतला, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या ठरलेल्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं महान, आपण सेनापती महान सेनापती जे शिवाजी महाराजांना म्हणतो कायम कायम म्हणतो ते आहे की महाराजांचं सगळ्या गोष्टी ह्या प्लॅन होत्या, म्हणजे सगळ्या गोष्टीचं नियोजन होतं. जे आपण मॅनेजमेंट गुरु उगाच संबोधत नाही आहे. हा मॅनेजमेंट हा शब्द आता आपल्याकडे, आपण ह्या युद्धशास्त्राच्या दृष्टीने ज्या सगळ्या गोष्टी लागणार होत्या त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास महाराजांनी केला होता. महाराजांनी बघा सह्याद्रीमध्ये आज सुद्धा, आज रात्रीचा जर प्रवास करायचा असेल तर, आणि तो त्या पावसाळ्यामध्ये ह्याचा विचारच कोण करू शकत नाही. तिथं महाराजांनी पहिला चकवा दिला आहे. खरं म्हणजे रात्री निघणं, रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघले महाराज, म्हणजे 9 च्या दरम्यान, 8:30-9 च्या दरम्यान महाराज पन्हाळगडावरून निघाले. हा पहिला चकवा आहे. कारण वेढा घातलेल्या सिद्धी जोहर सारख्या मुसद्दी माणसाला किंवा त्याच्या सैन्याला असं वाटणं तर शक्य नव्हतं, म्हणजे स्वप्नातही वाटलं नसतं की शिवाजी हा पन्हाळगडाच्या वेढ्यातून रात्री निघून जाईल भर पावसात, आणि एवढ्या मुसळधार पावस, आणि जुलैमधल्या पावसात. जुलैमध्ये, कारण त्यावेळेला ऊल नव्हते, व्यवस्थित रस्ते नव्हते, त्याच्यामुळं जे ट्रान्सपोर्ट होतं ते एवढं सोपं नव्हतं. एकतर घोड्यावरनं जाणं तर शक्यच नव्हतं चिखलातून नंदगडातून, पण त्यामुळं महाराजांनी तो पहिला चकवा दिला. दुसरा चकवा त्यांनी हा दिला होता की आपल्याला माहित आहे की शिवाजी काशीद जे आहे, खरं तर त्यांचं त्या डच पत्रामुळंच आपल्याला शिवाजी काशीद हे कॅरेक्टर कळतं. हो, आणि त्याच्यानंतर मग मुगोगोळणी सरांनी त्याच्यावर जरासं पुढे जाऊन तिथल्या राहळातल्या काही कथा शोधून काढल्या त्या संबंधातल्या, आणि मग त्याच्यावर सगळ्या डोलार उभा राहिल्या. डच कागदपत्रामध्ये अगदी असं स्पष्ट लिहिलं, मी तुम्हाला पाहिजे असलं तर तो वाचून दाखवतो. शिवा काशीदांचं महत्व खूप आहे याच्यामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या. शिवा काशीदांविषयी फार कमी संदर्भ सापडले. एकच संदर्भ आहे, फार कमी नाही. हे जे पत्र आहे ना 5 सप्टेंबर 1660 डचाच्या वाकणीसानं वेंगुर्ल्याच्या हेगला लिहिलेलं पत्र आहे. बर, त्याच्यामध्ये ते कृष्णाय व्यापाऱ्याकडे पन्हाळ्यातील सैन्यातून पत्र आलं होतं, म्हणजे जे लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये आहे ते. त्याच्यामध्ये असं म्हटलं की याच वेळी, खूप आहे पत्र मोठं, याच वेळी शिवाजीने, आता हेनी ते शिवाजीने असं शब्द वापरला कारण ते त्यावेळेचे शत्रूचा. याच वेळी शिवाजीने आपल्या सैन्याचे 2 भाग केले व स्वतःच्या बचावाकरता एका पालखीत शिवाजी नावाच्या आपल्या एका नाव्यास बसून ती पालखी नेहमीच्या लव्या जम्या सुद्धा नेहमीच्या रस्त्याने पाठवली व स्वतः दुसऱ्या पालखीत बसून दुसऱ्या जास्त अवघड रस्त्याने निघाला. शत्रूने पहिली पालखी चालण्यास सहज पकडली व गोटात आणली, असं सगळं ते वर्णन आहे. याच्यामध्ये हे महत्वाचं सांगायची गोष्ट काय की एखादं इतिहासामधलं पात्र आज शिवाकाशीदांचा आपण पुतळा बसवलेला आहे, तर त्याच्या पाठीमागे फक्त ही एकच ओळ कारणीभूत आहे. बरोबर, मग त्यांची ती समाधी शोधून काढली, त्याला मौखिक संदर्भ आहेत, त्याला डॉक्युमेंटेड पुरावे नाही आहेत. बरं, शिवाकाशीदांवरती आता इकडेची आहे बुधवारपेठेमध्ये ती समाधी, पण याच्यामध्ये शिवाकाशीदांचं आपल्याला शौर्य आधुनिकित करणारा हा संदर्भ आहे. खरं तर तो शिवाजी शिवाकाशीद हा शब्द कुठं आला मला माहित नाही, त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजीच दिलेला आहे. बरं, आणि शिवाजी त्याचं आडनाव सुद्धा नंतर आलं, नंतर आपल्या गोळणी सरांनी ते तिथे समाज नाभिक समाजात ते काशीत तिथे राहत असल्यामुळे त्यांनी तो काशीदांचा संदर्भ त्याच्यासाठी जोडला. पण
एखादा नाभिक समाजातला व्यक्ती हा शिवाजी महाराजांसाठी किंवा कोणी असेल, शिवाजी महाराज त्यांच्या म्हणजे धनी होते शिवाजी महाराज, त्याच्यासाठी पालखीत बसून हा शत्रूच्या वेगळ्या म्हणजे राजमार्गानं, ते दोन मार्ग आहेत, मी त्या मार्गाविषयी नंतर आपल्याला सांगेन की महाराज कसे काय ते सुटले, तर राजमार्गानं जर जात असतील म्हणजे तो पालखीत जात असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. पालखीत बसणं महाराजांचं वेशभूषा घालून, ही प्राईड जरी असली तर ती वेशभूषा घातल्यानंतर कदाचित मी मरणार आहे किंवा 100% मी मरणार आहे ही गोष्ट माहीत असून तो शिवाजी नावाचा, शिवाजी महाराजांचा नावी पालखीत बसला आणि आपल्याला माहिती आहे तो नंतर त्याला पकडलं आणि त्याला मारलं गेलं, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही दुसरी गोष्ट होती शिवाजी महाराजांची, की महाराजांनी एक तर रात्रीच्या प्रवास करायचं ठरलं पावसाळ्यामध्ये मुसळधार पावसामध्ये, दुसरी गोष्ट चकवा देण्यासाठी म्हणून दोन पालख्या, एका पालखीत स्वतः दुसऱ्या पालखीत दुसरा, आणि तो दुसरी पालखी जी आहे ती राजमार्गाने त्यांनी पाठवली. म्हणजे शत्रूला असं वाटावं आणि कदाचित असं झालं असेल, आता ह्या सगळ्या बिटवीन द लाईन्स आहेत तिथे असं म्हटलंय की स्वतः शिवाकाशीद आणि त्यांच्या बरोबरची जे नुसते शिवाकाशीद नसतील, कारण पालखी धरणारे भोई होते त्यावेळेला, त्याबरोबर नुसते महाराज निघालेत म्हणजे त्यांच्या बरोबरचा सगळा लवाजमा सुद्धा असणार आहे, 25-30-50 अंगरक्षक वगैरे पाठवली असतील, सगळी नेहमीचे अंगरक्षक नाही पण कोणतरी असेल बरोबर असतील, ही सगळी मंडळी ती सिद्धी जोहरच्या तावडीत सापडली आणि त्याच शिवाकाशीदांच्या बरोबर या सगळ्या मंडळींचं बलिदान झालं. फक्त आपल्या इतिहासाचं दुर्दैव हे आहे की या सगळ्या लोकांची नावं किंवा आदेश सुद्धा आपल्याला मिळत नाहीत, सुदैवानं आपल्याला शिवाजी काशीदांचा उल्लेख आपल्याला मिळाला, तो एक होता विषय. आणि मग महाराजांची तिसरी जी चाल होती या वेळात निसटण्याची, ती हे सगळे हे स्ट्रॅटेजी आहेत हे लक्षात ठेवा, हो हो खूप अभ्यास करून तयार केले आहेत. तिसरी चाल होती की महाराजांनी जो परंपरागत पणाळ्यावरून निसटण्याचे जे मार्ग होते, म्हणजे वाघ दरवाजा असेल किंवा हे मगाशी सांगितले 3 दरवाजे 4 दरवाजे, या दरवाज्यातून बाहेर न पडता त्यांनी पणाळगडाचा जो आपत्कालीन राजमार्ग मार्ग होता, ज्याला राजदिंडी म्हणून आपण ओळखलं जातो किंवा त्याच्या संदर्भ साधनात सुद्धा तो आला, त्या राजदिंडीतून महाराज बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर महाराजांनी परंपरागत किंवा जो प्रचलित मार्ग होता तो मार्ग विशाळगडाकडे जायचं त्यांचं अगोदर ठरलं होतं, तो मार्ग न घेता महाराज हे हेरांनी शोधून काढलेल्या आणि जो जुना प्राचीन व्यापारी मार्ग होता असं परमानंद म्हणतात की जो मार्ग होता अगोदरच पण दुसरा नवीन राजमार्ग तयार झाल्यामुळे, खरं तर हे कसं होतं मलकापूर नावाचं शहर वसवलं आजही आहे ते, मलकापूर पासून कोल्हापूरला पन्हाळगडला यायचं असेल ते नव्हतं, म्हणजे ज्या शिवकाळाच्या अगोदर मलकापूर वसायच्या अगोदर आंबाघाटातून विशाळगड, विशाळगडावरून प्राचीन जो मार्ग होता तो मसाई पठाराच्या खांद्यावरून असा पन्हाळ्यापर्यंत येत होता आणि मलकापूर एका थोडस बाजूला पडतं, म्हणजे 13 त्या पावनखिंडीच्या रस्त्यापासून म्हणजे 13-14 किलोमीटर तरी आहे बरोबर, म्हणजे जो रस्ता आहे मार्ग आहे त्याच्यापासून 13-14 किलोमीटर खाली खालच्या बाजूला सपाटीच्या बाजूला आहे कडवी नदीच्या किनाऱ्यावर, तो मार्ग ज्या वेळेला मलकापूर शहर झालं ते एक चांगलं महत्वाचं शहर झाल्यामुळं आंबाघाटाच्या वरचं आणि विशाळगडाला जोडणार, विशाळगड आणि पन्हाळा जोडणार, त्यामुळे विशाळगडाकडून पन्हाळ्याला येणारा जो मार्ग होता तो मार्ग हा राजमार्ग झाला मलकापूरद्वारे व्हाया मलकापूर, त्यामुळं महाराजांनी काय केलं की दुसरा कुठला मार्ग आहे विशाळगडाकडे जाणार आहे नेहमीचा मार्ग नको आहे आणि पावसाळ्यामध्ये चालू असणारे कुठले मार्ग आहे तेही महत्वाचं होतं, म्हणजे हे सगळे मार्ग त्यांनी जो प्रचलित असणारा मार्ग होता तो सोडून मार्ग शोधून काढला महाराजांच्या हेराने. ह्याच्यामध्ये काय लक्षात येतं आपल्याला की शिवाजी महाराजांचं हेर खातं किती सक्षम होतं हे लक्षात येतं. कधी काळी 200 शिवाजी महाराजांच्या वेळेला 100-200-300 वर्षापूर्वी तो मार्ग बंद झाला असणार आहे आणि तो मार्ग महाराजांच्या हेरांनी शोधून काढला, तो शोधण्यासाठी सुद्धा 2-4-5-10 वेळा त्यांना तिथनं जावं लागलं असेल, नक्कीच तिथली गावं कुठली कुठली मध्ये येतात त्या ओढ्यांना उतार आहेत का नाही हे सगळे त्यांना करावं लागलं असेल. आणि सगळ्यात महत्वपूर्ण चकवा तो होता की महाराज हेरांनी शोधून काढल्या, प्राचीन व्यापारी मार्गाने विशाळगडाकडे निघाले. हे तीन गोष्टी महाराजांनी सुटण्या निसटण्यासाठी ज्या केल्या त्याच्यामुळं सिद्धी जोहर हा चकवला गेला आणि महाराज वेड्यातून निसटताना त्याला सापडले. हा त्याच्यातला महत्वाचा भाग मला वाटतं असाही संदर्भ असेल की शिवाकाशीतला पुढे जाऊन त्या मार्गाला पुन्हा कुठेतरी येऊन ते काहीच आपल्याला समजत नाही, त्याचे संदर्भ नसल्या म्हणजे कदाचित ते असं म्हटलं जातं की ते प्रचलित मार्गाने पाठवला असा शब्द आहे त्या पत्रामध्ये. बरं
म्हणजे जो प्रचलित मार्ग होता त्या मार्गाने गेल्यावर त्याच्यावर चौके असणारच सिद्धिजोहरच्या, त्यामुळे तो सापडणार हे निश्चितच होत. आणि म्हणून तर आपण महानता म्हणतो ना, त्यांचं जे बलिदान आहे ते महान काय तर ते त्याच्यासाठी. पण काही संशोधक शिवाकाशीद होते हेच मान्य केला त्यांनी. आमचं म्हणणं काय आहे की काशीद त्यांचं आडनाव आहे का नाही हा आपण नंतरचा भाग ठेवू. ते मौखिक संदर्भाने ते सिद्ध होते, पण मौखिक संदर्भ इतिहासाला चालत नाहीत. पण जर त्या डचांच्या पत्रामध्ये अगदी स्पष्टपणे शिवाजीचा शिवाजी नावाचा न्हावी एका पालखीत बसून गेला आणि तो सापडला हे जर मान्य करायचं, हे जर असेल तर तो एक कॅरेक्टर होतं हे मान्यच करावं लागतं आपल्याला. खरं आणि हा इतिहास आहे त्याचा शिवाकाशिदांचा. नंतर बघतोय आपण मौखिक इतिहास तर आहेच आपल्या. बरोबर. पन्हाळ्याच्या पायथ्याचं गाव नेबापूर गाव आहे त्यांचं. इथं समाधी मुगुगुळणी सर जे संशोधक होते पन्हाळ्यावरचे त्यांनी ती समाधी शोधून काढली. त्याला आता मौखिक संदर्भ आहे पण ते आखितीला म्हणजे ते निवद वगैरे ठेवला जाय ते समाधीवर काशीद घराण्याकडनं पूजा व्हायची ते अगोदर ही परंपरा होती त्याच्या घराण्यात चालत आलेली. आणि म्हणून तो गुळणी सरांनी ते जोडलं की हा जो पत्रातला शिवाजी नावाचा नावी आहे शिवाजी महाराजांचा तो म्हणजे तो समाधीचा असावा असं अशा संदर्भाने ते जोडलं गेलं. शिवाकाशीदांचा उल्लेख आलाय म्हणून मला एक गोष्ट वेगळी जाणवली म्हणजे पुतळा जो आपण आता पन्हाळ्यावरची बसवलाय त्यांच्या हातामध्ये एक वेगळं शस्त्र आहे. विटा नावाचं शस्त्र आहे जे मराठ्यांचं खर तर मराठ्यांनीच त्याचा शोध लावला असा असं माझं स्वतःच अभ्यास असं माझं म्हणणं आहे. कारण विटा चालवण्याची पद्धत ही जगात दुसरीकडे कुठं दिसत नाही. ती फक्त आपल्या इथं आहे महाराष्ट्रात आहे आणि अजून चालू आहे. खरं म्हणजे अजून सुद्धा कोल्हापुरातले असतील किंवा बाहेरचे पण खास करून कोल्हापुरातले तर खूप जे मावळे आहेत वीर आहेत मारबाडी खेळ शिवकालीन युद्ध करा करणार ते अजून खूप तरबेजपणे विटा चालवतात आणि त्यामुळं तो विटा त्यांच्या हातात दिलेला आहे. शिल्पकारांनी जी त्याची इमॅजिनेशन केली शिवाकाशीदांची. मी शिवाकाशीद काय नुसतं ते नाभी होते म्हणजे त्यांनी नाभिकाचं कामच केलं असेल असं नाही. त्यावेळेला ते लढाऊ सुद्धा होते. कारण जिवाजी महालांचं आपल्याला माहित आहे जिवाजी महाले हे सुद्धा नाभिक समाजाचे होते. ते अंगरक्षक होते शिवाजी महाराजांचे. तसंच शिवाजी काशीद सुद्धा हे महाराजांच्या चांगल्या लढाऊ फौजेमध्ये असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांच्याकडे तो कल्पनेने दिलेला आहे. त्याला पुरावे नाहीत की शिवाजी काशीद विटा असेल तरबेज होते का, पण तो दिला आहे त्यांच्या हाती आणि तेवढं प्रतिकात्मक दिलं आहे. आणि ते शस्त्र खास इथल्या मातीतल्या ते महत्वाचं त्यातला बेसिक. म्हणून तो शिल्पकारांनी ते विचार जो केलाय ना तो पटण्यासारखा विचार आहे त्याच्यावर. तर आता आपण आलेलो होतो ते म्हणजे राजदिंडीतून महाराज बाहेर पडले. आता राजदिंडीतून बाहेर पडल्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे हेरांनी शोधलेली नवीन वाट होती तो भौगोलिक परिसर वेगळा आहे. म्हणजे अगदी आपण आता पन्हाळा पवनखिंड ते विशाळगड आता ह्याच्यामध्ये दुसरा भाग काय येतो की इतिहासाचा अभ्यास करताना चार भिंतीच्या मध्ये बसून इतिहासाचा अभ्यास नाही होत. अगदी बरोबर. खर तर इतिहासाच्या अगोदर भूगोल येतोय. खरं आणि इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आपण भूगोलाचा अभ्यास जिथं ती घटना घडली खास करून युद्ध जी घडलेली आहे आणि अशी म्हणजे जी क्रिटिकल ही खूप म्हणजे सुटकेची युद्ध जी आहे ती त्याचा स्पॅन खूप मोठा आहे. म्हणजे युद्ध क्षेत्रच पन्हाळगडापासून ते विशाळगडापर्यंत आहे आणि अशा वेळेला आपल्याला भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. खरं आणि मग जसा महाराजांनी केला होता सुटताना तसाच आपल्याला त्या दृष्टीने 350 वर्षापूर्वी कसा तिथं भूगोल असेल याचा अभ्यास करून तिथलं पावसाचं प्रमाण तिथल्या निसर्गाचं प्रमाण तिथं काय लँडस्लाईड झाले आहेत का मार्ग बदलले आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून तो मार्ग निवडावा लागतो. तोच महाराजांनी निवडलेला होता आणि त्या मार्गामध्ये म्हणजे पन्हाळा ते विशाळगडच्या मार्गामध्ये एवढा मुसळधार पाऊस असून आजही आपण जर गेलो सह्याद्रीमध्ये या दरम्यान जर गेलो थोडासा पावसाचं प्रमाण आपण जास्त धरू तरीही प्रचंड मोठे प्रवाहाचे ओढे आणि नद्या असतात. म्हणजे आताचे जर रस्ते पूल जर काढले तर आपण प्रवासच नाही करू शकत. खरं पण त्यावेळेला पूल नसताना तर तो जो मार्ग निवडला ते महाराजांनी त्याचं कसं आहे की मसाई पठार जे आहे ते पन्हाळ्यापासून ती सुरुवात होते ते थेट पांढर पाण्यापर्यंत जाऊन पोचले. म्हणजे विशाळगडला जाऊन पोचलेलंच आहे ते एक प्रकार. तर म्हणजे जिथं ते आता बाजारवाडी नावाचं सर्वात मोठं आशियातलं पठार आहे आशियातलं पठार तर ते तिथंपर्यंत जाऊन पोचले. तर त्याच्या पठारावरून सुद्धा उबड खाबड आहे सगळं. म्हणजे पठार म्हणजे असं काय सगळंच असं थोडस प्लेन आहे
काही किलोमीटर सकल उंच सकल त्याला असे टप्पे टप्पे आहेत म्हणजे परत उंच सकलपणा आहे. त्याच्या कमरेवरून जे आहे ना ते सरळ मार्ग आहे. हो त्याला म्हणजे कमरेवर म्हणण्यापेक्षा खांद्यावरून मसाय पठाराच्या जर तुम्ही खांद्यावरून जर जायचं ठरवलं तर ते सरळ पांढरं पाण्यापर्यंत थेट एका रेषेत पोचतंय. खूप कमी आपल्याला अपडाऊन्स आहेत त्याच्यामध्ये. हो आणि तिथून त्याच मार्गाने कुठलाही ओढा किंवा कुठलीही नदी मधी येत नाही. ती सहज आपण मुसळधार कितीही मुसळधार पाऊस असू दे सहज पार साधी सामान्य माणसं आपल्यासारखी आता आपण दर वर्षी जातो पण आपण ती पार करू शकतो. तर सैन्य सोल्जर्सना कमांडोजना तर ते काय अवघड नव्हतं महाराजांसारखे. त्यामुळे तो मार्ग जो निवडला ना महाराजांनी तिथून तिथपर्यंत जाण्याचा हा त्याच्यासाठी खरं तर महाराजांच्या महाराज जसे दुर्गपती आहेत दुर्गनिर्माते आहेत महाराज जसे सेनापती आहेत जसे शस्त्रास्त्रांमध्ये कुठलं शस्त्र वापरायचं आहे माहिती तसं महाराजांना सगळा भूगोल सुद्धा माहिती होता. खरं तर त्या अभेकरांना लिहूनच ठेवलेलं आहे एका प्रवासानं की महाराजांना महाराजांनी स्वतःच्या राज्यातील लहान लहान म्हणजे झाडं कुठं आहेत बुशेस कुठं आहेत लहान लहान झुडपे कुठं आहेत हे सुद्धा महाराजांना माहीत होतं. रस्ते कुठले आहेत कुठले सगळे माहीत होते हे नकाशे महाराजांच्याकडे होतं आणि त्यांच्या डोक्यात होतं. आणि म्हणून महाराजांनी जो मार्ग निवडला ना तो खूप सुंदर म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे. आम्ही त्याच्यावर खूप खूप वेळा ये जा केलेली आहे राहिलेलं आहे तिथल्या मधल्या गावात. वाटतं जवळपास 50 ते 47 किलोमीटर असावं. हा आता पावनखिंडीपर्यंत लोक जातात खरं तर ते 50 पावनखिंडीपर्यंत जाऊन थांबणं चुकीचं आहे. आणि पावनखिंडीपर्यंत थांबायचा प्रघात हा आताचा 20 वर्षातला आहे. त्याच्या अगोदरची जी मोहीम असायची आता आपण थोडस विषयांतर ती मोहीम ही विशाळगडापर्यंत जायची. खरं नंतर लोकांनी थांबवलं आणि पावनखिंडीपर्यंत झालं. खरं तर त्या विषयाकडे येऊयाच. विशाळगडचा इतिहास बराच कमी लोकांना माहिती आहे त्या विषयाकडे आपण नंतर येऊयाच. मी मला फार आज आनंद होतोय. बरेच जण लाईव्ह आहेत जवळपास 200 क्रॉस आहेत आता आपल्याला लाईव्ह बघतायत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी पुढारी ऑनलाईनच्या वतीने स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया सुद्धा अतिशय चांगल्या आलेल्या आहेत. चैतन्य डोगरे म्हणतायत चांगला उपक्रम सुरू आहे. अतुल वारे पाटील आहेत, विनोद भोसले आहेत, विवेक माधव आहेत, अनिकेत भोसले आहेत. या सर्वांचं प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यामध्ये संदर्भ जो आहे विवेक माधव यांनी प्रश्न विचारलेला आहे बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या विषयाकडे आम्ही आत्ता येतोयच. त्यानंतर अनिकेत भोसले म्हणतायत की हा अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केल्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतायत. ते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विषयाकडे बोलूयात. आता उल्लेख जो आला म्हणजे घोडखिंड आणि त्याच्यानंतर मग त्याचं नाव पावनखिंड झालं आणि या विषयाकडे वळताना बाजीप्रभूंचं नाव आपल्या समोर येतच. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा त्याचे उल्लेख आहेतच. बाजीप्रभूंच्या बरोबर जी लोक लढली त्यांचं सुद्धा स्मरण होणं गरजेचं असं मला वाटतं. म्हणजे ते कोणकोण विषय आहेच. आता त्याच्यामध्ये परत महाराजांची दूरदृष्टी काय दिसते दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा युद्धनीती काय बघा. पावनखिंडीच्या आता पावनखिंड मी म्हणतोय मुद्दाम खरं तर ती घोडखिंड आहे गजापूरची घाटी आहे इतिहासाच्या इतिहासामध्ये त्याचे उल्लेख असे येतात पण लोकांना समजावून मी पावनखिंड वापरतो. तर पावनखिंडीच्या युद्धामध्ये जे सैन्य लढलं ते सैन्य महाराजांनी का निवडलं त्याची काही कारणं आपल्याला बांधल तक्रीमधून आपल्याला एका शब्दामुळे समजतंय. आम्ही ज्यावेळेला याचा अभ्यास करत होतो त्यावेळेला मला एक शब्द आला की बांधल तक्री असं म्हटलं की रायजी नाईक बांधल आणि बाजीप्रभू देशपांडे स्वर्णपद असं म्हटलं त्याच्यामध्ये शब्द बांधल तक्रीतला स्वर्णपद शब्द आहे. म्हणजे बांधलांचे स्वर्णपद जे होते ते बाजीप्रभू देशपांडे होते. आणि ह्या बाजीप्रभूंची आणि खर तर राजी नायकांची जी नेमणूक आहे ती विशाळगडा झाली होती. हो हे युद्ध जे आहे ह्याची पार्श्वभूमी आहे अफजल खानाला मारण्याची पार्श्वभूमी आहे. अफजल खानाला मारल्यानंतर 18 दिवसात जसा पन्हाळा जिंकला महाराजा तसाच विशाळगड सुद्धा जिंकला होता. आणि एखादा किल्ला जिंकल्यानंतर त्या किल्ल्यावर शत्रूकडनं नवीनच जिंकला असल्यामुळं त्या पद्धतीनं शौर्य गाजवणारी शौर्यशाली पराक्रमी आणि मुस्सद्दी अशी माणसं नेमावी लागतात. आणि म्हणून विशाळगडावर रायजी नाईक बांधलांची आणि बांधल सैन्याची नेमणूक झालेली होती. बरं आणि त्यांचे सेनापती जे रायजी नाईकला नेमता होता मी नंतर सांगेन आपल्याला कसं पावनखिंडीतला इन्सिडेंट. तर बाजीप्रभूंच जे आहे तर काय झालं विशाळगडावर
बाजीप्रभूंची आणि ह्याचं ह्या बाजीप्रभू रायजी नायकांची जी नेमणूक झाली होती त्यांच्याबरोबर बांधलांचं सगळं सैन्य होतं. बांदल म्हणजे हिरडस मावळातले पिसावरी नावाचं आता त्यांचं ह्याचं गाव आहे. खूप शूर जमात. कुठं गाव आहे? हिरडस मावळ. मावळ बारा मावळ जी आहे पुण्याजवळची आता येतात सगळे त्या हिरडस मावळातले हे बांदल सैनिक आहेत. आणि या बांदलांचं दिवान किंवा सेनापती सैन्याचं नेतृत्व करणार त्याला बाजीप्रभू होता. तुकडीचे प्रमुख मानला नाही ते त्यांच्या सैन्याचे. सैन्याचे बांदलांची जी मोठी 1000 तुकडी असणार आहे कमीत कमी. आणि त्याचं जे प्रमुख पद होतं ते रायजी नाईक होते. म्हणजे तिचे जे मालक होते म्हणजे त्यांचं सेनापतित्व जे होतं ते रायजी नाईकांच्याकडे होतं खऱ्या अर्थानं. पण ते रायजी नाईक हे लहान असल्यामुळे त्यांचं जे स्वर्णपत जे होते सेनापती आणि स्वर्णपती दोन शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो. बरोबर. कारण स्वर्णपत हे सेनापतीच्या थोडस खालचं ग्रेड आहे. जसं आपल्याकडे कर्नल मेजर विजर असं अशा पद्धतीनं होतं ते स्वर्णपत जे होते ते बाजीप्रभू देशपांडे होते. आणि हे शिवाजी बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्याकडे ज्या वेळेला 12 मावळ सगळं आला आहे सगळे देशमुख जसे बांदल देशमुख आले जे देशमुख आले तसं बांदल ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्याकडे आले त्याचबरोबर बाजीप्रभू सुद्धा शिवाजी महाराजांच्याकडे अटॅच झाले होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे हिरडस मावळातला मोहनगड नावाचा एक ओस पडलेला गड बाजीप्रभू देशपांडेनी तो वसवला. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तो वसवायचा म्हणून म्हणजे परत नव्यानं बांधकाय ओस पडलेला होता पण नवीन त्याला अलंगा बांधून द्या मजबूत सैन्यासाठी अलंगा बांधा दरवाजे बांधा असे महाराजांचं एक पत्र आहे बाजीप्रभूंना खासा बाजीप्रभूंना लिहिलेलं पत्र शिवाजी महाराजांचं उपलब्ध आहे. आणि हे बाजीप्रभू त्यावेळेला त्या सैन्यामध्ये होते बांधलांच्या अनुभवी सेनानी होते असं मला अनुभवी होते. कारण ज्या अर्थी ते महाराज त्यांना गड बांधायला देतात आणि ज्या अर्थी आता खरं तर बांधलांच्या विषयी थोडस बोललो पाहिजे की बांधल जे आहेत हे बांधल जे आहेत हे खूप शूर होते. म्हणजे कृष्णाजी नाईक बांधलांपासून ते कृष्णाजी नाईक बाजी बाजी नाईक बांधल कृष्णाजी नाईक बांधल त्यांचा सुपुत्र बाजी नाईक बांधल आणि त्यांचा मुलगा रायजी नाईक बांधल आणि परत रायजी नाईकांना 5 मुलं आहेत त्याच्यामध्ये. पण बाजी बाजी नाईक बांधल वारले असावे त्याच्या अगोदर इतिहासात त्यांचं मिळत नाही. पण रायजी नाईक प्रमुख होते त्या अर्थी बाजी नाईकांचा कारभार रायजी नाईकांच्याकडे आला होता. तर ह्या बांधलांच्या एक दीपाऊ आवा म्हणून होत्या म्हणजे मातोश्री म्हणायचे त्यांना बांधल म्हणायचे. दीपाऊ आवा नावाच्या ज्या स्त्री होत्या त्या खूप शूर होत्या. म्हणजे कृष्णाजी नाईकांच्या त्या पत्नी धरायला पाहिजे खरं तर आपण. कारण बाजी नाईक त्यांचा म्हणजे रायाजीचा मुलगा जो बाजी आहे तो त्यांचा मुलगा आहे. म्हणजे त्यांचे जे पती आहेत ते कृष्णाजी नाईक ते कृष्णाजी नाईकांना दादोजी कोंडदेवनी कसं मारलं वगैरे त्या बांधल तक्रीत आहेत ते आपला विषय नाही. पण त्या दीपाई आवा एवढ्या शूर होते की अफजल खानाच्या जी काही सॉरी झाली त्या अफजल खानाच्या सॉरीच्या अगोदर सुद्धा काही युद्ध झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा दीपाऊ आवानी सैन्याचं नेतृत्व बांधल सैन्याचं नेतृत्व केलं स्वतः स्त्री असून. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात खरं तर हे कुठंतरी जगात दुसरीकडे कुठं घडलं असं तर आज आपल्या सगळ्यांना माहीत झालं असतं कोणतं दीपाऊ आवा बांधल होते आणि त्यांनी त्यांच्या सैन्याचं नेतृत्व केलं होतं. एवढंच काय जावळीचं जे युद्ध झालं प्रतापगडाचा रणसंग्राम आपण म्हणतो अफजल खानाच्या सैन्यासह त्याच्या अगोदर जावळी मारली त्यावेळेस सुद्धा होत्या. म्हणजे जावळी मारली म्हणजे चंद्ररावाकडनं जावळी जिंकून घेण्याचं जे काम सैन्यानं केलं त्याच्यामध्ये सुद्धा बांधल प्रमुख होते. जेदे बांधल दोघं प्रमुखच होते. बांधलांचं कार्य प्रचंड मोठं आहे. जेदे बांधल देशमुख दोघं ते प्रमुख होते. दोघांचं सैन्य दोघांचा जमाव जो होता दोघांचे सैन्य होते प्रमुख होते. आणि त्याचबरोबर त्याच्या सैन्यामध्ये परत अफजल खान ज्या वेळेला आला त्यावेळेला सुद्धा दीपाऊ आवा स्वतः सैन्याचं नेतृत्व करतात. म्हणजे अफजल खानाच्या भोवतीनं जे सैन्य महाराजांनी पेरून ठेवलं होतं जावळीमध्ये त्याच्यामध्ये बांधलांच्या सैन्याचं नेतृत्व स्वतः दीपाऊ आवाने केलं. ही साधी गोष्ट नाही आहे. सुद्धा महिलांवर जातात. एखादी महिला मध्ययुगामध्ये वॉरवर जाते सैन्याचं नेतृत्व करते ही सगळ्यात मोठी गोष्ट किती मोठी गोष्ट आहे. आणि ह्या बांधलांच्या सैन्यानं किंवा जेधेंच्या सैन्याने किंवा त्यावेळच्या शिवाजी महाराजांच्या सगळ्या पण हे सैन्य कशाला लागलेलं सैन्य होत. हो म्हणजे त्यांनी जावळीसारख्या युद्धामध्ये पराक्रम गाजवलेला होता चंद्ररावाच्या विरुद्ध. त्याच्या अगोदर बेलसरच्या युद्धात तर होताच पण परत जावळीच्या युद्धात सुद्धा पराक्रम गाजवला होता. अफजल खानासारख्या कसलेल्या सेनापतीच्या सैन्याचा पराभव करण्यामध्ये यांचा प्रमुख सहभाग होता. हे सगळं सैन्य महाराजांनी विशाळगडावर नामजात केलं. बांधलांची तुकडी जी होती ती एक संघ असते. त्यावेळेला
महाराजांचं सैन्य महाराजांच्या स्वराज्याचा उत्कर्ष नुकताच सुरू झाला होता, सुरुवात झाली होती, आणि म्हणून जे हुजुरातीचं सैन्य जे खासा सैन्य होतं त्याचबरोबर ह्या ज्या जमाव असायचे देशमुखांचे सगळ्या ते देशमुखांचे जमाव म्हणजे त्याच्यामध्ये शिवीमकरांचा होता, त्याच्यामध्ये जेद्यांचा होता, बांधलांचा होता, धुमाळांचा होता, असे जे बारामावळातले देशमुख होते त्यांच्या बरोबर स्वतःच सैन्य होतं. त्या सैन्य सुद्धा महाराजांच्याकडे अटॅच व्हायचं युद्ध ज्यावेळेला होईल त्यावेळेला. ओके. आणि त्याच्यातली ही बांधलांची तुकडी होती म्हणजे रायजी नाईक बांधलांच्या नेतृत्वाखालची जी तुकडी होती त्याची नेमणूक महाराजांनी विशाळगडावर केली. तर तो खेळणा किल्ला महाराजांनी तिचं नाव विशाळगड केलं, त्या खेळण्यावर केली होती. आणि ज्या वेळेला पन्हाळगडाला वेढा पडणार अशी शक्यता निर्माण झाली, वेढा काय अचानक हवेतून सिद्धीजोर आला, तोच येते कर्नूलवरनं विजापूरला आला, विजापूरहून इकडे आला, या सगळ्या हेर खात्यानं खबरी महाराजांच्या देत असेल. वेढा पडल्यानंतर हे जे सैन्य आहे बांधलांचे जे सैन्य आहे तो त्या बांधल तर एक शब्द आहे बेबुदी कारणे पन्हाळगडावरून आलं. म्हणजे एक बांधलांची जी तुकडी आहे त्यातले काही सैन्य हे बाजीप्रभू रायजी नाईक विजयने अलावडे ते विचारताय की बाजीप्रभू पन्हाळगडावर होते का ते वेढा पडल्यानंतर आले. आपला जो संदर्भ आता सुरू आहे बोलण्याचा तेच सांगतो ना, ही सगळी मंडळी आहेत बाजीप्रभू रायजी नाईक आणि त्यांच्या बरोबरची जी तुकडी आहे ती विशाळगडावर नामजात होती. बेबुदी कारणे म्हणजे संग्रह साठा, त्याचा ह्याच्यातला अर्थ जो आहे आपल्या डिक्शनरीतला अर्थ आहे तो संग्रह साठ्यासाठी म्हणजे रसद. तर रसद पुरवायला म्हणून ते बांधलांचं सैनिक जे आहे ते विशाळगडावरून पन्हाळगडावर आलं. बर, कदाचित त्यांनी 2-3 फेऱ्या झाल्या असतील वेढा पडायच्या आधी, वेढा पडायच्या अगोदर, आणि वेढा पडल्यानंतर तिथंच अडकून पडलं. बर, ह्याच्यामध्ये हा एक विषय आहे की महाराजांनी त्याच बांधलांना का निवडलं. तर त्यांना एकतर ते शूर होते, बांधल म्हणजे बांधल म्हणजे बाणाच्या लढाईत पटाई भर, त्यांचं नावच बांधल पडलेलं आहे असं म्हटलं जात. आणि ते असणारच आहे कारण ते जे पावनखिंडीचं युद्ध आहे त्याच्यामध्ये बाणांचाच उपयोग जास्त होता हे सांगेन मी तुम्हाला नंतर. तर ते सैन्य विशाळगडावरच पन्हाळगडावर आलं असल्यामुळं त्यांचं जे काही नेमणूक आहे ती विशाळगडावर असल्यामुळं महाराजांनी ज्यांनी विशाळगड बघितलाय कारण महाराजांच्या सैन्याला बांधलांच्या सैन्याला किंवा इतर ज्या सैन्याला सुद्धा नवीन होतं, हा सगळा प्रांत नवीन होता, 4-5 महिने झालं होतं जिंकून, नोव्हेंबर मध्ये जिंकला आणि परत हा मार्चला लगेच वेढा पडला होता 2-4 महिन्यामध्ये. आणि सगळ्यांनाच काय तो प्रांत सगळी जण सैन्य जात आहे असं नाही, त्यामुळं त्यांना जो मार्ग माहित होते ते त्या मार्गानं विशाळगडावर गेले होते, विशाळगड माहित होता. आणि विशाळगडावरच्या नेमणुकीचं सैन्य महाराजांनी तिथून काढलं आणि म्हणजे पन्हाळगडावरून, आणि बरोबर निवडताना त्यांनी ते 600 पदाती जे निवडले जे परमानंद म्हणतोय त्याचं डच कागदपत्रामध्ये असा उल्लेख आहे ते मग अशी जी पत्रामधला आपण उल्लेख सांगितला तो जर ग्राह्य धरायचा झाला तर महाराजांच्या बरोबर 1000 सैन्य होत, 15 उमदे घोडे सुद्धा होते आणि 2 पालख्या म्हणजे. आणि मला असं वाटतं की महाराजांच्या ह्याच्या जे त्यावेळेच्या सैन्याच्या ज्या हालचाली होतात त्याच्यामध्ये पालख्या तर पालखी ही फक्त महाराजांसाठीच होती, ती सुद्धा खासा महाराज असल्यामुळं पालखी आपल्याला माहित आहे की सगळ्याच मार्गावर पालखीतून काय जाता येणं शक्य नव्हतं, खूप उंच सकलपणा. आज आपण जसं जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं सेनापतीला विश्रांती मिळावी किंवा म्हणून महाराजांची ती पालखी त्यावेळेचं वाहन होतं ते म्हणून ती घेतली होती. आणि 15 घोडे महाराजांनी 100% घोडे सुद्धा महाराजांनी याच्यावर घेतले असतील, मसाई पठारावरून वेगानं मसाई पठार असेल किंवा त्या मार्गावरून पुढे फास्ट मध्ये मुव्हमेंट करून किंवा मागं ठेवले असणार त्याने पाठीमागून काय येतंय कुठला शत्रू येतोय कसं येतोय हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा ते हरकारे किंवा ते सैन्य जो होता तो म्हणजे सैनिक जो असेल तो ट्रेन सैनिक त्या घोडसवारी मध्ये एवढ्या अंधारामध्ये पावसामध्ये सुद्धा हे त्यांनी 100% घेतले असणार असं माझं मत आहे. आणि बांधल सैनिक जे घेतले ते गेले महाराज तिथून निष्ठून म्हणजे पन्हाळगडाच्या राजधानीतून निष्ठून गेले. खरं तर हा खूप मोठा प्रवास आहे पन्हाळगडावरून विशाळगड पर्यंत जाणं आणि भर पावसामध्ये चिखलामध्ये शिव भारतामध्ये जांगडभर चिखलात असं लिहिलंय म्हणजे एवढा एवढा चिखल काही ठिकाणी जांगडभर म्हणजे कमरेच्या वरपर्यंत काही ठिकाणी तेवढा चिखल असेल असाही कवी अतिशयोक्ती करतात. शेवाळ तर माहिती आहे आपला शेवाळ भर मुसळधार पावसात होतच आणि तो काय कायमचा मार्ग नव्हता. मगाशी मी तेच म्हणत होतो की आता आपण पन्हाळगडावरून मोहीम करतोय आम्ही स्वतःला सांभाळणं मुश्किल होतंय तर ते
पालखी वाहून गेले. हा पालखी ते पालखीत महाराज खूप कमी वेळा बसले असतील. हो पण जिथं शक्य आहे सरळ मार्ग आहे, आता पांढरा पाण्यापासून सरळ मार्ग आहे फरस मध्ये, तिथं महाराज बसले असतील पालखीत. पण इतर वेळा नाही, इतर वेळा ते चालत पळत पळत आणि पहिल्या प्रहरापासून ते पहाटेच्या पहिल्या प्रहरी ते महाराज पांढरा पाण्याला पोहोचले. हा त्यातला भाग आहे. म्हणजे बांधांचं तर मी तुम्हाला सांगितलं की ते सैन्य का घेतलं त्यांनी, कारण विशाळगडावरची नेमणूक होती, त्यांनाच मार्ग माहित होता, शूर होते, पराक्रमी होते, जीवाला जीव देणारे होते, मग ते महाराजांच्या बरोबर गेले. ह्याच्यामध्ये दुसरा आणि एक भाग आहे की महाराज गेले, महाराजांनी ही सगळी मंडळी बाहेर पडली. हो पण बाहेर पडल्यानंतर पांढरं पाणी यापासून, आज पांढरं पाणी नावाचं एक गाव आहे ज्याचं जुनं नाव आहे चौकेवाडी, हो तिथं आल्यानंतर पाठीमागनं सैन्य निसटल्याचं कळालं. आणि ह्यानी सिद्धी जोहरनं सिद्धी मसूद नावाचा त्याचा जावाही होता, त्या मसूदला महाराजांच्या पाठलागावर पाठवलं. बर. आणि म्हणजे त्याच्याकडे घोडदळ सुद्धा होतं. पाठला करताना तो आता पन्हाळा विशाळगडचा नेहमीचा मार्ग, नेहमीच्या मार्गानं जो राजमार्ग होता त्याच्यातून, आणि पिडना एक पेरेड सुद्धा होता, म्हणजे घोडे जात जाऊ शकेल अशा मार्गाने पायदळ आणि घोडदळ दोन्ही असं दोन्हीच कॉम्बिनेशन करून सिद्धी जोहरनं महाराजांच्या माग, म्हणजे महाराज ज्या मार्गाने गेले तिथं पायदळ गेला असेल. नाही आता हे कसं आहे, ह्याचे त्या दोघांचे मार्ग काहीच समजत नाहीत आपल्याला. आपण त्याचा तर्कानं तर्कबुद्धीनं विचार लावू शकतो की राजमार्गानं महाराजांना पुढे जाऊन गाठायचं. शेवटी बघा, पन्हाळ्याच्या राजगिंडीतनं महाराज बाहेर पडले आणि खाली इकडे बोरपाड्यावर आणि इकडे आले नाही जिथे चौक्या होत्या, बरोबर त्यात ती महाराज हे विशाळगडाकडेच जाणार. हे सिद्धी जोहर सारखा सेनापती त्याला सुद्धा भूगोल माहित असणार आहे, तुला असाच बसलेला नव्हता, त्यामुळे तो तिकडेच जाणार. आणि मग विशाळगडाचा मार्ग आपण अडवला पाहिजे विशाळगडाकडे जाणारे, म्हणून मग सिद्धी जोहरनं घोडदळ घेतला असेल किंवा एकदम ताज्या दमाचा सैन्य घेऊन तो पुढे गेला. पण तोपर्यंत कुठंही विश्रांती न घेता पहाटेच्या सूर्योदयाच्या, आता पावसात काही सूर्योदय होत नसतो, पण सूर्योदयाच्या वेळेपर्यंत महाराज हे पांढरं पाण्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. पांढरं पाणी हे पावनखिंडीच्या आताची जी प्रचलित साधारणतः किती किलोमीटर म्हटला, नाही हा 40 किलोमीटर, पन्हाळा ते पांढरं पाण्यापर्यंत 40 किलोमीटर होईल. 40 किलोमीटर, हा म्हणजे 35 ते 40 किलोमीटरचा पट्टा आहे. म्हणजे 40 किलोमीटरचं अंतर जे आहे ते किती वेळात गाठलं, 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजल्यापर्यंत त्यांनी गाठलं ते अंतर. म्हणजे साधारण मी सांगतोय एक्झॅक्ट टायमिंग आपल्याला नाही, पण पहाटेच्या वेळेला पांढरं पाण्याला महाराज पोहोचले असं त्या एका साधनामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते शक्य प्रवास आहे तो, आता आपण करतोय, आपण केलेला आहे प्रवास की रात्री सुटून आपण 9 सुटलो तर आपण पहाटेच्या वेळेला बरोबर 7 च्या दरम्यान आपण पांढरं पाण्याला पोहोचतोय हे आपल्याला सुद्धा आता लक्षात आलं त्या मार्गाने, ज्या मार्गाने महाराज. पण त्याच्यामधली युद्धनीती महाराजांची ही आहे त्याच्यामध्ये की पांढरं पाण्याला पोचल्यानंतर महाराजांनी रायजीनाईक बांधलांना आदेश दिला, बर की मागून जे येणारं सैन्य ह्यांना तुम्ही इथं थोपवून धरायचं आहे. कुठं? पांढरं पाण्यापाशी. पांढरं पाण्यालाच का थोपवून धरायचं आहे, तर पांढरं पाण्यापासून विशाळगडकडे जर जायचं असेल थेट जवळचा मार्ग, पांढरं पाण्यापासून खाली येळवण जुगाईला सुद्धा जाता येते घाटोतून, आणि येळवण जुगाईतून परत विशाळगडला सुद्धा जाता येतो दुलांचा मार्ग. हा म्हणजे परत ते क्रिस क्रॉस होते. पांढरं पाण्यापासून विशाळगडला जर जायचं असेल तर तो एकच मार्ग होता, आणि म्हणून तो तुझं आयडियल पोझिशन. आणि पांढरं पाण्यापर्यंत शत्रू जर तो मार्ग, महाराज आले तो मार्ग, मलकापूरकडनं येणारा मार्ग, येवणजुगाईकडनं येणारा मार्ग, हे सगळे पांढरं पाण्याला येऊन कॉन्सन्ट्रेशन होते. आणि तिथं चौकी होती जो शिवकाळाची, आणि मग तिथं महाराजांनी तिथं आदेश दिला की तुम्ही इथं निंबं जे सैन्य आहे आपण 600 पदाती दूर करू, आनंद आपण मान्य करू. आणि 600 पदाती म्हणजे निम्मे सैन्य, निम्मे असे शब्द म्हटले, निम्मे निम्म्याचा जमाव, निम्मे लोक घेऊन तुम्ही इथं थांबा, निम्मे लोक घेऊन पुढे जाणार. पुढे जाणार ती विशाळगडची लढाई सुद्धा खूप मोठी लढाई आहे. महाराजांनी जी वेढा फोडायची लढाई लढली आणि त्याच्यानंतरची लढाई आहे, वेढा फोडल्यानंतर ती युद्ध लढाई ती आपण तेव्हा बोलू त्यावर. पांढरं पाण्यापाशी आल्यानंतर महाराजांनी जो आदेश दिला त्यावेळेला बाजीप्रभूंचं महत्व आपल्याला लक्षात येतं. लक्षात ठेवा की काय की मी मुद्दा म्हणून त्या, आता ही घटना आपल्याला कशी कळते की बांधल तक्रीर नावाची जी तक्रीर आहे बांधलांची, ती त्याच्यामधले सगळाच भाग इतिहासाला धरून आहे असं माझं म्हणणं नाही. त्या तक्रीरीविषयी काही संशोधकांच्या तक्रारी सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया असणं साहजिक. प्रतिक्रिया नाही, इतिहासाच्या अभ्यासाचा तो भाग आहे की ती तक्रीर असेल आहे नक्कल आहे त्यातला भाग कुठला खरा कुठला खरा. पण मी पावनखिंडीचा जो भाग आहे या तक्रीर त्याला
जे ह्या युद्धासंदर्भातला पांढऱ्या पाण्याचा तो मी सत्य मानतो, कारण हाच आशय पुन्हा जेदे शकावले आणि जेदे करण्यात सुद्धा आलेला आहे. बरं, त्याच्यामुळं मी स्वतः हा भाग मी सत्य मानतो. आणि त्याच्यामध्ये तिथं आलेला जो इन्सिडंट दिला आहे ना तो मुद्दा म्हणून मी सांगतो. इथं तो दिलेला आहे. महाराजांच्या विजापूरून फौजेनिसी आला कोण नामदादून किल्ले पन्हाळ्यास आला. महाराजांनी कुल जमाल जमाव उतरला तेव्हा राजी नाईक उतरला म्हणजे तिथपर्यंत उतरला पाहिजे. राजी नाईकास बोलावले आणि हुकूम फरमावला जे तुम्ही व सर्वबत व लोक घेऊन युद्धात झाले गनीम जोरावर राहता नाही म्हणून हुकूम केला. त्यास बाजी प्रभू सर्वबत याही अर्ज केला की रायजी नाईक नेमते आहेत, संततीही झाली नाही, आम्ही व लोक साहेब कामावरी आलो, या उपरी निदान आले मागे कबिले आहेत, त्याचे व रायजी नाईक नेमता आहे याचे उर्जित करणार महाराज धनी आहे, म्हणून रायजी नाईक यासी हाती देऊन पायावरी डुई ठेवून जमाव सुद्धा गडाखाली उतरले आणि तुंबळ युद्ध झाले वगैरे असं याच्यामध्ये दिले. ऍक्च्युअली ते गडाखाली उतरले वगैरे म्हणजे ते आपण थोडस हे करावं लागेल की पन्हागडाखाली उतरले आणि मग ते तुंबळ युद्ध दिले असं याच्यातून धरावं लागतं. पण बाजीप्रभूंनी महाराजांना तिथं सांगितलं की बाबा रायजी नाईक लहान आहे, त्याला कदाचित रायजी नायकांचं वय लहान असावं, त्यांचा नेमता असा उल्लेख. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही म्हणजे 59-60 घटना घडली तर 2-3 वर्षानं सुद्धा परत नेमता असा उल्लेख होतो म्हणजे रायजी नाईक लहान असावे. आणि मग त्यावेळेला मग बाजीप्रभूंनी सांगितलं की तुम्ही पुढे जावा जे प्रसिद्ध आहे की बाकी जे आहे लाख मेला तरी चालेल, लाखाच्या पोशिंदा जगला पाहिजे, हे कवीची कल्पना आहे किंवा ही कल्पना काल्पनिक आहे. पण ते सगळं तिथं घडलं आणि युद्धशास्त्राच्या दृष्टीनं पांढरं पाण्याला महाराजांनी शत्रूला अडवणं किंवा महाराजांच्या सैन्यानं अडवणं हे गरजेचंच होतं. आणि जर ते जर अडवलं नसतं आणि सगळंच सैन्य म्हणजे 600 जे सैन्य आहे हे सगळं सैन्य जर विशाळगडापर्यंत गेलं असतं तर विशाळगडाला सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या आदिलशाही सैन्याचा वेढा होता. बरोबर, पाठीमागून येणारं सिद्धी मसूदचं सैन्य हो आणि ह्यांचं सुर्व्यांचं आणि दळव्यांचं सैन्य ह्या दोघांच्या मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याचं सँडविच झालं असतं आणि पूर्ण पराभव झाला असता. बरोबर, कदाचित जीवाला सुद्धा अपाय झाला असता कारण पुढून सुद्धा सैन्य आणि ते ताजेदामाच होतं वेढा घालून बसलं विशाळगडचं सैन्य. ते दिवस त्यांचा वेढा होता खूप वर्ष जसा पन्हाळ्याला वेढा पडला तसा विशाळगडला सुद्धा वेढा पडला तो. बरं, त्यामुळे तो दा वेळा होता पण तो एवढा मजबूत नव्हता कारण सुर्व्यांचा आणि दळव्यांचा होता. सिद्धी जोहर स्वतः येत होतो पण तो सगळा वेळा होता. मग महाराजांनी जी युद्धनीती वापरली त्याच्यामध्ये की आणि ही युद्धनीती सगळीकडे वापरली जाते सैन्यामध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला सैन्याच्या युद्धांचा या सगळ्या गोष्टीचा तर ती सगळीकडे वापरली जाते. पण ती कशी वापरायची आणि कुठं वापरायची ह्याच्यासाठी खूप भूगोलाचा अभ्यास लागतो, सैन्याचा अभ्यास लागतो, शत्रूच्या सैन्याचा अभ्यास लागतो. आणि महाराज ह्याच्यामध्ये कुशल होते ह्याच्यातनं लक्षात ते पांढरं पाण्याला तिने थांबायला सांगितलं निम्या सैन्याला की जेणेकरून कुठूनही शत्रू येऊ दे. समजा सिद्धी जोहरनं इकडं 3 दरवाज्याच्या पायथ्याला असणाऱ्या सैन्याला सुद्धा आदेश दिले असतील आणि तो जर यायचा झाला तर तो येळवणजुगाईच्या मार्गे पांढरं पाण्याकडे येऊ शकत होता. बरोबर, किंवा विशाळगडाकडे जाऊ शकत होता पण इकडे येऊ शकत होता. जर आपण ज्या मार्गानं आलो शिवाजी महाराजांचं सैन्य ज्या मार्गानं आलं त्या मार्गाने जर शत्रू यायचं ठरलं तर तो पांढऱ्या पाण्याला त्याला यायला लागतं किंवा मलकापूरकडनं जर त्याला यायचं असेल राजमार्गाने तरी ते पांढऱ्या पाण्यापाशी यावं लागतं आणि पांढऱ्या पाण्यापासून ते विशाळगडापर्यंत म्हणजे खास विशाळगडाच्या अलीकडपर्यंत म्हणजे जिथं केंबुर्णीवाडी म्हणून गाव आहे खाली त्या गावाच्या त्याच्यापर्यंत एकच रस्ता आहे. बरं, आणि तो फरसबंदी मार्ग आहे, तो प्राचीन व्यापारी मार्ग आहे, त्याच्यावर फरसबंदी आहे आज सुद्धा. तिथं महाराजांनी सांगितलं सैन्याला की तुम्ही तिथं अडवा. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्या डचांच्या पत्रामध्ये असं म्हटलं की मराठ्यांच्या सैन्याने म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्याने स्वतःच नुकसान न होऊ देता हे जो सिद्धी मसूद जो आला होता त्याच्याकडे 2000 घोडदळ आणि 2000 पायदळ आणि 1000 घोडदळ होतं हो जो आला ह्याला स्वतःचं नुकसान म्हणजे स्वतःच्या सैन्याचं नुकसान न होऊन देता त्या पांढर पाण्यापासून थोपवलं त्या मार्गावर थोपवलं. बरोबर, त्यालाच गजापूरची घाटी किंवा घोडखिंड म्हटलं जात आहे. मगाशी सर तुम्ही उल्लेख केला फरसबंदी,
फरसबंदी म्हणजे नक्की काय हे सुद्धा कळलं पाहिजे. कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे आता जसं आपण पेव्हिंग ब्लॉक घालतोय ना, हो अगदी, जिथे जिथे चिखल होतोय किंवा असं, तशा पद्धतीचं ते दगडी पेव्हिंग ब्लॉक म्हणा थोडक्यात. बरोबर. आणि तो प्राचीन पद्धतीनं विशाळगडावर तुम्ही आजही गेला तर ते त्यावेळेचं ते स्ट्रक्चर सगळं आहे. किंवा अनेक किल्ल्यांवरनी तसं, किंवा मार्गांवरनी, जुन्या घाटमार्गांवरनी तर खास अशा पद्धतीची फरसबंदी घातली असेल. ती कुठं कुठं घातली जाते, जिथं चिखल होतोय त्यावेळेचा रस्ता, त्यावेळेचा तो रस्ता आहे, म्हणजे ट्रेड रूट असेल किंवा राजमार्ग असेल, तिथं ते फरस मॅनमेड रस्ता, जिथं ओढे पार करतात किंवा जिथं चिखल होतोय, जिथं चिखल झाल्यामुळे चालायला त्रास होईल किंवा याला होईल, त्या ठिकाणी ती फरसबंदी घातली होती. आणि ही पणा ते विशाळगडच्या मार्ग अनेक ठिकाणी अजून सुद्धा आहे. खास करून आम्ही ती पावनखिंडीच्या परिसरातली, म्हणजे पांडुपाण्याच्या परिसरातली खूप आम्ही भागतीचे टप्प्याटप्प्याचे आहेत, 1-2 किलोमीटरच्या शोधून काढली. सांगायचा हा विषय होता की महाराजांच्या त्या बांधलवीरांनी आणि बाजी प्रभू देशपांडेनी जे तिथं शौर्य गाजवलं पांडुरंगाने, त्या सगळ्या आता आपण खिंड म्हणतो खिंडीमध्ये, हे साधं शौर्य नाही, त्याच्यामध्ये नुसतं शौर्य नाही तर त्याच्यामध्ये डोकं सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे शत्रू इतका असताना, एवढ्या मोठ्या संख्येनं असताना, स्वतः इतकं चालत येऊन दमलेला असताना, कारण तुम्ही रात्रभर चालल्यानंतर झोप नाही म्हणल्यानंतर तर पहिल्यांदाच हे होतं, शरीराने साथ दिली पाहिजे, शरीराने साथ देणं, झोप नाही, पाणी नाही, खायला काय काय, जेवढं भाकऱ्या बिकऱ्या बांधून घेतलं असेल ते असेल, ते मध्ये मध्ये कुठं खाल्लं नाही खाल्लं, अखंड रात्री येणाऱ्या सैन्याला थांबवायचं ही साधी गोष्ट नव्हती. मग त्यामध्ये महाराजांनी मग बकरीतनी काही उल्लेख आहेत की दगडाचे बैठे बांधले, म्हणजे दगड जे आहेत गोटे सगळे घेतले, गोफणी, बर दगड गोफणी, गोफणीतनं दगड फेकले जायचे, आणि त्याच्यानंतर धनुष्यबाण हे त्याच्यातलं प्रमुख मगाशी सांगितलं बांधलांचं, हा बांधलांचं प्रमुख शस्त्र, त्याच्यात त्याच्यात प्रवीण असावेत, बांधल म्हणून त्यांचं नाव पडलं ना, बांधल बाणाचं दल, म्हणजे जे बाण वापरण्यामध्ये कुशल आहे, एक्सपर्ट आहे त्यांचं सैन्य, तेनी ते बरोबर बाण, आणि त्यावेळेचा जो बाक बाणाची त्याला खरं तर तो जो बाण असायचा ना तो खूप प्रभावी आहे. म्हणजे तो लोखंडाचा सुद्धा असतो आणि ह्याच्या सुद्धा शिंगाच्या ह्याच्या सुद्धा केला जातो, म्हणजे ते साधे नव्हते, काही दुर्मिळ आहेत खूप, पण तुम्ही आज सुद्धा म्युझियम मध्ये बघू शकता लोखंडाचे जे बाक म्हटलं जाते त्याचा जो मारा आहे तो खूप लांब पर्यंत जातोय आणि सटीक असतो. साधे धनुष्य जे आहेत त्याचा वेगळा आणि बाक जे असतात त्याचा एकदम जबरदस्त मारा जातो, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही झाडीत लपला किंवा पुढे सैन्य आहे, पावसाळ्यात काय बर्कंदाज आणि हे चाल, बर्कंदाज म्हणजे बंदुका त्या चालायला शक्य, म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं, कारण मुसळधार पाऊस आणि ती दारू सगळी भिजली की एकदा त्याच्यातलं हे झालं, त्याच्यामुळे ज्या तोड्याच्या बंदुका होत्या त्यावेळेच्या बंदुका होत्या त्यावेळेला त्या चालणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे लांब पल्ल्याचा हत्यार मारा करायचा म्हणजे बाण होतो, आणि त्या बाणांनी आणि या गोफणीच्या दगडांनी वगैरे किनी शत्रूच्या सैन्याला थोपून धरलं. आणि मग महाराजांना सुद्धा पुढं गेल्यानंतर विशाळगडचा वेढा फोडायचा होता, महाराज विशाळगडचा वेढा फोडला महाराजांनी आणि परत विशाळगडावर गेले. विशाळगडावर गेल्यानंतर परत जे सैन्य लढत होतं पांडवपाण्यापासून, मग ती सुरुवात करून ती मागपर्यंत विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत सुद्धा लढत लढत त्यांनी शत्रूला थोपवायचं, म्हणजे काय एका जागी मेट मारून थोपवणं शक्य नव्हतं, जागा बदलत गेली असेल ज्या वेळेला बदलू, म्हणजे युद्धशास्त्राचा अभ्यास केला तर लक्षात, युद्धभूमी जागा बदलतच गेलेली 100%, म्हणजे जिथं तिने झाडीत लपायचं सटासट बाण आणि यांचा मारा करायचा, बाण येतात म्हणून थांबतंय ना शत्रू, घाबरतात ना शेवटी, जसं बंदुकीच्या गोळ्यांना घाबरतात तसं थोपवत थोपवत ते विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत सैन्य आला असावं, म्हणजे पायथ्या म्हणजे एकदम पायथ्याना का धरू तुम्ही असं लांबपर्यंत. आणि मग महाराजांनी विशाळगडावर स्वतः महाराज त्यावेळेला महाराजांच्या त्या संदर्भाकडे आपण येऊयाच, पण तो एक प्रसिद्ध संदर्भ जो सांगताय की तोफेचा इशारा द्या, त्याच्यानंतरच मग इथलं जे सैन्य होतं ज्यांनी थोपवलेलं होतं ते मग जंगलामध्ये, हा बकरीचा उल्लेख आहे, बकरीत उल्लेख आहे, पण जे साधनं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की महाराज गडावर पोहोचले. आणि महाराजांनी बघा, बाजीप्रभू जर खिंडीत दारातीर्थी पडले असतील तर एवढं मोठं सैन्य आल्यानंतर परत बांधल तक्रीमध्ये त्याचा उल्लेख आहे की बाजीप्रभूंचं शव महाराजांनी स्वतः नद्रेनं पाहिलं म्हणून, आणि रायजी नायकांनी तिची विल्ले लावली, म्हणजे बर रायजी नायकांनी त्यांचं दहन केलं, म्हणजे त्यांच्या सगळ्या राजी नाईक म्हणजे त्यांच्याबरोबर सगळी म्हणून होते, राजी नाईक होती, महाराजांनी सांगितलं की राजी नाईक तुम्ही जावा त्यांचं आता दहन करा, जे काय व्यवस्था आहे ती करा म्हणून, ते शव आणायसाठी सैन्य पाहिजे ना खरं. महाराजांनी ताज्या दमाचं सैन्य विशाळगडाच्या खाली पाठवलं, याच्यामध्ये शिवभारतामध्ये उल्लेख आहे, आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप झालं लोकांचं,
की म्हणजे की तिथंच थांबले आणि तिथंच धारातीर्थी पडले असं नाहीये. धारातीर्थी पडले असले तिथं तरी परत महाराजांनी सैन्य पाठवलं त्यांच्या मदतीला. ताज्यादमाचं विशाखगडावरचं जे ताज्यादमाचं सैन्य होतं त्या सैन्यानं येऊन या सैन्याचा या सैन्याला परत त्यांनी आता हे लष्करी टर्म्स आपण वापरत नाही मुद्दा म्हणून ते की त्यांना त्यांनी रसद पुरवली. हो कालच्या त्यांना बॅकअप दिला. बॅकअप दिला थोडक्यात बरोबर. आणि मग ते जे त्यांची प्रेत वगैरे जे सगळे ते घेऊन परत सगळे विशाखगडला आले. बर. आणि महाराज सुद्धा विशाखगडाच्या पायथ्याला लढले. खरं वेढा फोडायला तर लढावंच लागलं त्यांना. आणि त्यावर वरून जे सैन्य महाराजांचं जे आलं विशाखगडावरून त्यांनी जो पराक्रम केला त्यावेळेला तो वेढा विशाखगडावरचा विस्कटून गेला असे उल्लेख आहे सगळे. आणि मग त्याच्यातनं मग हे सगळी जी मंडळी आहेत जे सोल्जर्स होते बाजीप्रभू आणि रायजी नायक आणि ही सगळी मंडळी बाकीची सगळी म्हणजे रायजी नायकाच्या मंडळी सगळी बांधणाची ही सगळी परत वर गेली. आणि त्याच्यामध्ये बांधल म्हणजे नुसतं बांधल आडनावाची माणसं बांधलांचा जो जमा होता त्याच्यामध्ये अनेक लोक असतील. आता नवीन संदर्भ यायला लागलेत खूप वेगवेगळे शिंदे होते खापटे होते अशी नावं येतात कारण ती जी पिसावर आहे आणि बांधलांच्या सैन्यात असणारी जी मंडळी होती ती येतील पुढे हळूहळू जसा आपला इतिहासाचा अभ्यास होईल तसा पुढे येईल. पण त्यांनी तिथं 300 लोकांनी ते थांबले. त्यांनी महाराजांना पुढे जाण्यासाठी वेळ दिला आणि त्याचं नेतृत्व जे काही लढाई झाली त्याचं जे सरनोबत बाजीप्रभूंनी नेतृत्व त्याचं केलं बरोबर हे आपल्याला इतिहासाला मान्य करावं लागतं. तर बाजीप्रभू देशपांडे होते हे परत मान्य का करावं लागतं की परत पुढचं एक भाग आहे की ज्यावेळेला जे दे शकावली जे दे करीनाचा उल्लेख आपण घेतो त्यावेळेला बाजीप्रभू देशमुखांनी ठार झाला बर या युद्धामध्ये असं त्याचे उल्लेख आहे सगळे. हा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. महाराज पण वरती ज्यावेळी गेले विशाखगडावरती स्वतः लढले असं तुम्ही आता उल्लेख केला. वेडाफोडा लढा वेडाफोडा लढावस ते बरोबर विशाखगडची पोझिशनच अशी आहे. विशाखगड हा बंधारियाचा किल्ला आहे. शिवकाळात त्याला तसा टर्म वापरला जायचे. बंधारियाचा किल्ला म्हणजे काय की सह्याद्रीचा मुख्य जो बांध आहे त्या मुख्य बांधाला पासून सुटावलेले जे किल्ले आहेत म्हणजे बांधापासून जराशी सुटावलेले आणि एका एका चिंचोळ्या वाट्याने जोडलेले त्याला बंधारियाचे किल्ले म्हणायचे. म्हणजे रांगणा बंधारियाचा किल्ला आहे. गगनगड जो आहे तो आपला बंधारियाचा किल्ला आहे. विशाखगड बंधारियाचा किल्ला आहे. तर त्यामुळं तो त्याला जाण्यासाठी दुसरा मार्गच नाही आहे. त्याला एकच मार्ग पूर्व दिशेला जो बुंडा दरवाजा आज आपण म्हणतो बुंडा दरवाजा किंवा त्याच्या खाली जे दरवाजे होते 4-5 त्या मार्गातून खंदक पार करून मगच विशाखगडला जायचं. आणि विशाखगडला जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्या भोवती तुम्ही सैन्याचा तळ देऊन बसला छावणी टाकून बसला की तो पॅकेज होतो मार्ग म्हणजे तिथून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. एकमेव मार्ग आहे विशाखगडला. तिकडून काळ दरवाजाकडचा मार्ग आहे तो खूप लांबून कोकणातून साखर पा वगैरे असं माचकून गोकंड. पण इकडून येताना म्हणजे देशावरून जर विशाखगडावर जायचं असेल तर पूर्व दरवाज्याचाच विशाखगडचा मार्ग आणि तिथंच या ह्यांची वेढा घालणाऱ्यांची असल्यामुळे महाराजांना तो वेढा फोडावाच लागला. शस्त्र एक आहे त्याचा उल्लेख आहे महाराज इथं दोन पट्टे हातामध्ये घेऊन लढले असं काय उल्लेख आहे. हा महाराजांनी हातात पट्टे चढवून स्वतः लढाई केली आणि वर गेले असे ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याचे एका साधनामध्ये त्याचे उल्लेख आहेत की दोन्ही हातात दोन पट्टे घातले आणि महाराज लढले आणि वर विशाखगडावर गेले आणि मग त्यांनी ते तोफांचे बार केले आणि मग सैन्य पाठवलं असे त्याचे उल्लेख आहे त्याच्यामध्ये. बरोबर. जे एकंदरीत महाराजांनी वरती पोहोचल्यानंतर ताज्यादमाचं सैन्य जे आहे ते खाली पाठवलं. शिवभारतच तसं सांगते. आणि युद्धावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तर शिवभारतामध्ये पावनखिंडीचा बाजीप्रभूचा उल्लेखच नाही. बर. खर तर ह्या साधनामध्ये का नाही माहित आहे. पण महाराज पन्हाळगडावरून निष्ठून गेले शिवा कशा त्यांचा तो उल्लेख नाही. पण दुसऱ्या साधनात नाही मिळतात. आपले साधनच असे आहेत इतिहासात की कणाकणाने इतिहास गोळा करावा लागतो. खरं आणि त्याचं परत परीक्षण करावं लागतं की बाबा तो खरा आहे काय. मग त्याच्यात ह्याच्यात बाजीप्रभूचा उल्लेख नाही म्हणजे बाजीप्रभू नव्हते असं नाही. कारण जे दे शकावली जे दे करण्यामध्ये त्यांचे उल्लेख आहेत. महाराजांचं स्वतःचं पत्र आहे त्याच्यामध्ये. बांधल तक्रीमध्ये उल्लेख आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या काही ही जी साधन आहे ती सगळीच खोटी बनवलेली नसतात. सगळ्याच अवस्थेचा खोटा सांगोपांग इतिहास जो आहे तो सगळी इतिहास वेगळा. पण ही साधन आहेत ना इतिहासाची. जे दे शकावली जे दे करणं हे मराठ्यांच्या इतिहासाचं शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं एक प्रमुख साधन आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहेत त्यांचे बांधलांचे उल्लेख आहेत. आद्यंदाशाच्या पोवाड्यात तर असं म्हणले की जसं अंगद हनुमंत श्रीरामाला तसे जेदे बांधल शिवाजी राजाला. आद्यंदाशाचा जो पोवाडा शिवाजी महाराजांच्या सदरीवर झालेला पोवाडा तो अफजलखानाच्या वधाचा पोवाडा खूप प्रसिद्ध वाढला. ते इतिहासाचं साधन आहे. त्याच्यामध्ये ही नावं आहेत म्हणल्यानंतर हे सगळं घडलेलंच आहे. याच्याविषयी काय दुम पोवाडाचे सुद्धा लिखित संदर्भ आता. आद्यंदास नावाचा जो शाहीर होता त्यानं अफजलखानाला शिवाजी महाराजांनी मारल्यानंतर जो पोवाडा लिहिला तो अज्ञानदासाचा पोवाडा म्हणून इतिहासामध्ये सुप्रसिद्ध आहे. आणि त्या पोवाड्यामध्ये सुद्धा जेदे बांधलांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही साधनं आहेत सगळी.
अजून एक म्हणजे फरसबंदीचा आपण उल्लेख केलास, त्याबरोबर या वाटेवरती जे धारातीर्थी पडले यांच्या समाध्या वगैरे आहेत असे संदर्भ आहे? नाही, आता तर कसं आहे की महाराज तिथनं निघाले ते नंतर विषय पन्हाळगड त्यांना 6 महिन्यानंतर द्यावा लागला. हो, सिद्धिजोहरला तह करून दिला, विशाळगड महाराजांच्याकडे राहिला. बर, विशाळगडावरच्या 2 समाध्या आहेत, पाताळदरी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी, ते विशाळगडचं, त्या समाध्या बाजीप्रभू आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू करते. फुलाजी प्रभूंचा या कुठल्याच साधनात फुलाजी प्रभूंचा उल्लेख येत नाही, हा मौखिक उल्लेख आहे सगळा. त्यांच्या त्या दोघांच्या आहेत असं म्हटलं जातं, मानलं जातं परंपरेनं, त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर, तिथं नाही आहे समाध्या, पण त्या फरसबंदी रस्ता तिथं आहे त्या सगळ्या मार्गावर, आणि समाध्या काही सगळ्यांच्याच भाग नाही आहे, त्यामुळं त्या समाध्या, तर समाध्या त्या मार्गावर अनेक आहेत, त्या परिसरात सुद्धा खूप समाध्या आहेत, पण त्या त्या ही समाधी ही समजा एक समाधी आहे, तर ही समाधी ही ह्यांचीच म्हणजे त्या युद्धामध्ये वारलेला धारतीर्थी भरलेला उत्तर सैनिक आहे त्याचीच असं सांगणारी कागदपत्र नाही. अजून काही संदर्भ आहे त्याच्यामध्ये? विठूजी काटेंचा संदर्भ आहे, खूप नावं येतात त्याच्यामध्ये, संभाजी जाधव जे आहे त्यांचाही उल्लेख आहे, शंभूसिंह जाधव उर्फ संभाजी जाधवांचा एक उल्लेख येतो. हो, त्याच्यावर खर तर ते होते याच्याविषयी माझं मत क्लिअर आहे. बर, पण त्याच्यासाठी जी संदर्भ त्याच्यासाठी जी मांडणी करावी लागेल ती मांडणी अजून प्रॉपर झालेली नाही. त्याचे माझ्या सुद्धा स्मृतीतून त्यांचा संदर्भ जो होता तो आता गेलेला आहे, पण 100% शंभूसिंह जाधव संभाजी जाधवजी धनाजी जाधवांचे संताजी गोरपडे आणि धनाजी जाधवजी आपल्याकडे जोडगोळी धनाजी जाधवांचे हे ते सेनापती धनाजी जाधवांचे ते पिताजी ते सिंदखेड वरून जिजाऊंच्या बरोबर तिथे आले आणि मग शंभूसिंह होते. खरं तर शिव भारतामध्येच ते यादव 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 म्हणजे ते यादवांचे जे उल्लेख आहेत, यादव राजा यादव राजा, तो म्हणजे शंभूसिंहाचा असावा असं मला वाटतं. आणि दुसऱ्या एका साधनामध्ये शंभूसिंहाचा एक उल्लेख येतो, तो सिंदखेडकर भाटांचे जे हे आहे त्याच्यामध्ये ते आहे साधन, अजून त्याचं मी परीक्षण स्वतः केलेलं नसल्यामुळे, पण शंभूसिंह जाधव होते, विठोजी काटेंचं नाव येतं, हैबतराव बांधलांचं नाव येतं, अशी काही नावं आहेत. आणि असं साहजिक आहे की ज्या ज्या अर्थी 600 पदाती गेले, 600 पायदळ गेले, त्या अर्थी 600 जणांची नावं पाहिजेत. आज आपल्याला 4-5 नावच मिळतात, त्यात शंभूसिंहांचं एक नाव आहे, विठोजी काटेंचं आहे, हैबतराव बांधलांचं सुद्धा आहे, त्याचं कन्फर्मेशन फक्त इतिहासाचं अजून माझ्या दृष्टीनं झालेलं नाही, मी त्याच्यावर जास्त प्रकाश. नक्कीच पुढच्या या काळामध्ये त्याचं संशोधन व्हावं, आणि हे जे सगळे सेनानी होते तिथे जे लढले धारातीर्थी पडले यांचा सुद्धा इतिहास चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचावा अशी आशा आपण बाळगायला. नाही आता इतिहासाचं मला सांगा, ह्याच्या अगोदर खूप खूप कमी वेळेला आपण बांधलांचं नाव घ्यायचं. तुम्ही मगाशी म्हटलं शिवाकशिदांचा सुद्धा उल्लेख फार वेळानं आपल्याला नंतर आला ना, पण तेच सांगतो ना. आणि अजून काही संशोधक त्याला मान्य, एवढा ठोस तडतडीत पुरावा असताना डच कागदपत्राला मान्यता देत नाही, बांधलांचं नावच कोण घेत नव्हतं याच्या अगोदर. जे बांधल सैनिक लढलं बरं त्याला कितीतरी पुरावे आहेत, म्हणजे त्यांची स्वतःची बांधल तक्रीर तर आहेच, पण त्याच्यामध्ये शिव भारताचा पुरावा आहे, त्याच्यामध्ये शिव भारताचा नाही त्याच्यामध्ये जेदे शकावलीचा आहे, जेदे करण्याचा पुरावा आहे, ते असं असताना बांधल सैन्याचं नावच कोण घेत नव्हतं. आता सुदैवानं ज्यावेळेला आम्ही ते सुरुवात केली 2000 सालाच्या अगोदरपासून, म्हणजे आता जवळजवळ 20 वर्षे झाली, त्यावेळेला इतिहासाचा अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की नाही इथं कदा आपलं नुसते बाजी प्रभू नाही, बाजीच्या बरोबर बाजी वीर बाजी प्रभूंच्या बरोबर बांधल सुद्धा आहे, त्यांचा सुद्धा पराक्रम आहे, अनेक लोक आहे, शंभूसिंह जाधव आहे त्यांचा पराक्रम आहे, विठोजी काटे आहे त्यांचा पराक्रम आहे. हळूहळू लोकांच्या पर्यंत हा इतिहास येईल का, तर अजून आता आपल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधनं अजून उजेडात यायला लागली. बरोबर, सगळी साधनं आलेली आहेत उजेडात आणि परफेक्ट झालेला इतिहास असा भाग आहे, आणि त्याच्यामुळे तो येईल. आणि जसं बांधलांचं सैन्य जसं हे झालेलं आहे की बांधल जसं आता ठरलं की बांधलांचं कन्फर्म झालं की बांधल सुद्धा लढले खरं, तसं अनेक नावं त्याच्यामध्ये येतील, पण त्या सैन्याचं खिंडीत लढलेल्या पांढर पाण्यापासून म्हणजे पावन खिंडीत थोडक्यात धरातील लढलेल्या सैन्याचं नेतृत्व बाजीप्रभू देशपांडेंच्याकडंच होतं हेच साधनं सांगतात, हे आपण मान्य करावं लागतं.
आज आपण इतिहासामध्ये काही लोक अतिरेक करून बाजीप्रभू नव्हता त्याचा काय संबंध नाही असं जे काय सांगतात हे इतिहासाला धरून नाही बरोबर. आणि ज्यांना ती मांडणी करायची आहे त्यांनी ठोस पुरावे आणावेत. बरं, ह्याला क्रॉस देणारे, ह्याला छेद देणारे, जे देशकावली करीना असेल, बांधल तक्री असेल, ह्या गोष्टींना छेद देणारे पुरावे आले तरी त्याचं परीक्षण करावं लागेल ना परत. अगदी बरोबर. नाहीतर मग हे या सगळ्या गोष्टी ज्याच्या आधारावर शिवाजी महाराजांचा इतिहासाचा डोलारा उभा आहे खऱ्या अर्थानं, जे देशकावी, जे देकरण असेल किंवा हे पत्रकार संदर्भ, हे आपण टाळूच शकत नाही. अगदी बरोबर. तो कोसळून जाईल ना. त्यामुळं हे नवीन संदर्भ आले तर ते इतिहासाच्या कसोटीवर ते तासून बघितल्यानंतर आपण मान्य करावं लागेल. आता मी आपल्याला सांगितलं फुलाजी प्रभूंचं नाव येत नाही कुठल्या साधनात. म्हणजे बाजी फुलाजीची एक कथा आहे, ती नंतरची आहे, ती मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनेमध्ये छापलं ते की ते दुसरे बाजी फुलाजी आहेत. आता त्यामुळं त्याचा संदर्भ ह्याच्या पावनखिंडीच्या युद्धाच्या संदर्भात फुलाजी प्रभूंचा उल्लेख आतापर्यंत कुठं काय आलेला मला तरी म्हणजे कुठल्या साधना दिसलं नाही. पण बाजीप्रभूंचं नाव मात्र वारंवार कायम येतं आणि ते आपल्याला सेनापती म्हणून बाजीप्रभूंचं शौर्य, त्यांचा त्याग अगदी आपल्याला मान्य करावं लागतं. जसं बांधलांचं आपण मान्य करतो तसं बाजीप्रभू देशपांडेंचं सुद्धा मान्य करावं लागतं. खरं तर देशपांडे म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो वाद आहे की ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहे ते ब्राह्मण असतील म्हणून, बाजीप्रभू ब्राह्मण नाही आहे. अगदी. बाजीप्रभू देशपांडे हे कायस्थ क्षत्रिय प्रभू आपण सीकेपी म्हणतो, कायस्थ क्षत्रिय प्रभूच त्यांना. म्हणजे त्याच्या दृष्टीनं जर बघून कोण बाजीप्रभूंवर अन्याय करत असेल तर तसं सुद्धा कोणी, आणि समजा जर एखाद्या वृंदानं पराक्रम गाजवलाच असेल तर तू मान्य करावं लागेल नाही ते सगळं साधता असतं, प्रश्नच नाही. तर त्या दृष्टीनं कोण बघत असेल तर बाजीप्रभू असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, हे ब्राह्मण कम्युनिटी नाही, ते कायस्थ क्षत्रिय प्रभू. आणि महाराज स्वतः गेले, म्हणजे महाराज जसे बांधलांच्याकडे, महाराज विशाळगडावरून राजगडकडे जाताना ते दीपावू आवाज ही होती बांधलांची, त्या दीपावू आवाजच्याकडे गेले, त्यांचं त्यांनी सांत्वन केलं. बर. त्यांनी बाजीप्रभूंच्या घरी जाऊन महाराजांनी सांत्वन केलं. बांधलांच्या सांगते आपल्याला विशाळगडातून महाराज राजगडावर गेले. मग महाराजांचं माणसं जोडायचं ह्याच्यामध्ये हे ना दिसतं की आता लढले गेले संपलं त्यांचं काय नाही. आणि ते महाराजांच्या दृष्टीनं सुद्धा जे हे जे सैन्य लढलं ना बांधलांचं, ते महाराजांना सुद्धा तिचं एवढं आश्चर्य वाटलेलं आहे किंवा महाराजांच्या दृष्टीने त्यांचा पराक्रम सुद्धा खूप मोठा होता. कारण अफजलखानाला चीज लढाई झाली प्रतापगडच्या पायथ्याला, त्याच्यानंतर जेदे देशमुखांना दरबारातल्या पहिल्या तलवारीचा पानाचा मान दिला होता तो महाराजांनी. ही लढाई झाल्यानंतर कान्होजी नाईकांना त्यांनी सांगितलं की बांधलांनी पराक्रमाची शर्त केली आणि ते खस्त झाले तिथं, आणि त्यामुळं तलवारीचा जे दरबार मान आहे तो तलवारीचा दरबारातला तर तो बांधलांना द्यावा लागतो. मग कान्होजी नाईक जे त्यांनी सुद्धा मोठे पण दाखवला, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की ते लोक तैसेच आहेत आणि म्हणून मग महाराजांनी आणि त्यांना दिलं तर चालेल. म्हणून त्यांनी दुसरा नंबरचा मान घेतला आणि पहिल्या नंबरचा मान बांधलांना दिला या लढाईनंतर. म्हणजे पावनखिंडीतली लढाई झाली ही एवढी महत्वाची होती महाराजांच्या दृष्टीने. आणि महाराजांचं सुद्धा शिवाजी महाराजांचं ह्याच्यामध्ये सेनापतित्व कसायला लागलेलं होतं. अगदी. सापडलं तर सरळ प्राण जाणार होता, प्रचंड सैन्य होतं. जसं आग्र्याहून सुटका ही महान हे आहे तसं हे सुद्धा जे सुटका आहे ना पन्हाळगडावरून विशाळगडाकडे झाली ह्याच्यामध्ये जे महाराजांचं जे लोक बुद्धिमत्ता आहे किंवा सैन्याचं जे स्वामिनिष्ठा जी टेस्ट झाली त्याच्यामध्ये आणि युद्धनीती, शस्त्र कुठली वापरायची, रस्ते कुठले घ्यायचे, मी जिओग्राफीचा अभ्यास सगळ्या गोष्टी पाहायला लागल्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज ह्याला पोचले, म्हणजे कसोटीला उतरले. एकतर कमी एवढं सैन्य घेऊन त्यांनी एवढ्या मोठ्या सैन्याचा पराभव केला, तिथून निष्ठून गेले, नंतर शाहिस्तिकांना मारलं. महाराजांच्या पाठलागावर सुद्धा कोणी ईडी माणसं धावत नव्हती. सिद्धी मसूद, म्हणजे मग मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की सिद्धी जोहरचा जावई होता सिद्धी मसूद, त्या तो सिद्धी मसूद जो होता तो सिद्धी मसूद नंतर विजापूर ताब्यात घेतले स्वतःच्या. विजापूरवर कमांड सिद्धी मसूदची आहे. महाराजांचा त्याचा तह सुद्धा झाला, तह म्हणजे बोलीचा एक प्रकार तह झाला. तर तो सिद्धी मसूद शिवाजी महाराजांच्या पाठीमागे होता महाभाऊ. पण त्याचा सुद्धा पराभव आता ह्या परमानंदानं म्हटलं की ज्या वेळेला सिद्धी मसूद विशाळगडची ती लढाई हरून शिवाजी महाराज विशाळगडा पोचल्यानंतर काय त्यांना सुटका झाली कारण तिकडून वेढाच घालता येत नव्हता. ते परत त्याचं सैन्याचा सिद्धी मसूदचा होता पराभव. सिद्धी मसूद असताना महाराजांच्या सैन्याने केला. मसूद मालिक गावाचा उल्लेख वेगळा, तो नंतर त्याचा संदर्भ नाही.
तर सिद्धी मसूदच्या वेळेला शिवाजी सिद्धी मसूदच्या वेळेला सिद्धी जोहरच्या समोर आला त्यावेळेला त्याला असं वाटलं की कुठलं तर परग्रहावरूनच कोणतरी आले काय अशी अवस्था सिद्धी मसूदची त्याला झाली होती. परमानंदांना लिहून ठेवलं ते परग्रहावरून आल्यासारखा सिद्धी जोहरला दिसला तो आपला जावई अशा पद्धतीची अवस्था त्याच्या सैन्याची महाराजांनी केली होती. म्हणजे मला तर वाटतंय कमीत कमी 1000-1500 माणसं आदिलशाहची ही त्यावेळेला मराठ्यांच्या सैन्यानं कापून काढलेली असतात. एवढ्या कमी संख्येनं जास्त संख्येचा पराभव हे कायम आपलं मराठ्यांचं गनिमिकावा जो म्हणतोय ना तो गनिमिकावा सिद्ध केला. जवळपास 1.25 तास आपण बोलतोय या सेशनच्या आपण अंतिम टप्प्यावरती येतोय. जसजसा माझे शेवटचे 2 प्रश्न त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय आणि महत्वाची माहिती देणं आवश्यक आहे ती म्हणजे आत्ताचं जे स्मारक आहे स्मारक आपण ज्याला आता म्हणतोय तिथं पावनखिंडीमध्ये एक छोटंसं स्मारक बांधलं गेलंय. हा बुरुज आणि हे त्याच्याबद्दल संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे. लोक तिथे पोचली पाहिजेत पण त्या स्मारकाच्या आवाका जो आहे तिथं खरं युद्ध झालं तेही लोकांना माहित पाहिजे. तिथं फरसबंदी आहे वाटेमध्ये जाताना. हा खर तर पन्हाळा ते विशाळगड हाच तो सगळ्या युद्धाचा स्पॅन आहे असं माझं मत आहे. म्हणजे पन्हाळ्याहून सुटताना सुद्धा काय असं सहजासहजी महाराज निघाले असं झालेलं नसणार. काय तर तिथे चकमक झाली तिथं हे झालं परत ते शिवाकाशीनांची जी शिवाकाशीच आणि त्याच्या बरोबरची जी मंडळी आहे ती काय अशी सहजासहजी शरण जाऊन आता हा आम्हाला पकडा असं नाही ते तिथंसुद्धा लढाई झाली असणार आहे. नक्कीच ह्या सगळ्या लढाईची तर पांढऱ्या पाण्याची लढाई आणि परत तिथून परत विशाळगडला जाताना लढाई हे सगळे आणि फरसबंदीचे जे अवशेष आहेत ना ते खूप आहेत. म्हणजे मसाई पठारच्या अलीकडे थोडेसे आहेत त्या खिंडीमध्ये पन्हाळ्याहून सुटताना पण त्याच्यानंतर परत सलग तुम्ही रिंगेवाडी वगैरे भागात गेला ना तिथून सुरुवात होते विशाळगडपर्यंत. बर फक्त तो बाजारवाडीचा म्हणजे किंबुर्णेवाडीचा आता आपण घाट उतरतो त्याच्या अगोदर ती बाजारवाडी होती तिथून जो ते जे मार्ग होते म्हणजे घाट उतरायचा जो होता तो पाण्याखाली गेलाय. तो बाजीप्रभू वीर बाजीप्रभू सागर नाव दिलंय आता त्या सागराला गेळवड्याच्या धरणाला त्याला आणि ते तिथं पाण्याखाली गेला तो तिथून थेट विशाळगडपर्यंत मार्ग होता. थोडा भाग पुढं थोडासा लक्षात येतो ते बॅकवॉटर संपल्यानंतर ते फरस बनले. पण लोकांनी जे डोक्यामध्ये जे धरून ठेवलेलं आहे की एका चिंचोळ्या खिंडीमध्ये लढाई झाली किंवा आज जिथं कासारी नदीचं जे उगम आहे आणि तिथून ते खाली छोटासा धबधबा आहे आणि ती खिंड दाखवतात की इथं लढलं गेलं. म्हणजे आता पावसाळ्यात तर तुम्ही खाली आता शिडी केली म्हणून तुम्ही उतरू शकता नाहीतर तुम्ही उतरू शकत नाही. आणि तिथून उतरल्यानंतर केंबुर्णेवाडीला जाते खाली हो जाते पण ते कधी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठे धबधबे आहेत तिथं उभारणं शक्य नाही जसा तो वरचा धबधबा आहे ना आपण बघितल्यानंतर लक्षात येतं की जिथं आता लहानचं स्मारक आहे म्हणजे ते उतरून गेल्यानंतर तिथून त्याचा तसा धबधबे तशी 3 धबधबे आहेत खालच्या टप्प्यात. बर तिथूनच पुढं म्हणजे लगेच गेल्यानंतर आणि मोठे मोठे दगड पडले ती काय ती आता नवीन पडलेली दगडं नाही आहेत. बर सगळ्या मार्गावरच त्या धबधब्यांच्या मार्गावरच ती मोठी मोठी दगड पडलेली आहेत आणि एवढं उतरून पुढे जाऊन म्हणजे त्यावेळेच्या प्रवाहामध्ये प्रचंड पाण्याचा प्रवाह असतो तो त्याच्यामध्ये टिकायला तर पाहिजे खरं ना. त्यामुळे जे फरसबंदी रस्ता आहे आणि जी इतिहासामध्ये सुद्धा म्हटले की गजापूरच्या घाटीत युद्ध झालं किंवा घोडखिंडीत युद्ध घोडखिंड कुठं म्हणायचे याचे सुद्धा आहेत ना घोडखिंड का म्हणायचे. घोडखिंड म्हणजे घोड्याला जाण्याचा मार्ग म्हणून घोडखिंड असं उल्लेख त्या खिंडीतून घोडे जातील का दुसरी इकडची जी खिंड आहे खिंड या खिंड म्हणजे पास इंग्लिशमध्ये खिंड याचा अर्थ येतो की 2 डोंगरांच्या मधून जाणारा रस्ता म्हणजे तो काय असा खालीच उतरायला पाहिजे आणि चिंचोळच पाहिजे असं काय नाही या विषय मोठा सुद्धा असू शकतो. आणि ह्या सगळ्या परिसराचा अभ्यास केल्यानंतर ते लक्षात येतं की ते नुसत्या त्या चिंचोळ्या खालच्या खिंडीतील ते सगळ्या पांढरपाण्यापासून ती विशाळगडपर्यंत लढाईचा स्पॅन पांढरपाणी म्हणून ती चौके वाटत आहे. हा नाही तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली आणि ती विशाळगडापर्यंत गेली आणि म्हणून या सैनिकांची महानता आहे. खरं एखाद्या खिंडीत तर 300 जणांनी या सैन्याला थोपवणं त्याच्यापेक्षा हे जो सगळा रस्ता आहे या रस्त्यावर थोपवणं ही महानता जी ती ही जी मार्ग अडवला त्याच्यात आणि सगळ्या साधनात तेच म्हटलं की मार्ग अडवला. बरोबर मार्ग म्हणजे खिंड नाही अडवली आपण आता त्याला घोडखिंड म्हणतो ते सगळ्या मोठ्या परिसराला घोडखिंड घोडमाळा आहे तिथं घोडमाळ म्हणजे घोडे जिथनं ते प्राचीनतेचे संदर्भ आहेत सगळे की राजापूरच्या बंदरातून घोडे यायचे अर्भस्थानात घोडे यायचे जहाजातून यायचे मग परदेशी व्यापार चालवता याचे महत्वाचे पुरावे हा खूप आहेत. तसे शिवाजी महाराजांच्या काळातले ते इराण मस्कतच्या व्यापाऱ्यांना महाराजांच्या सैन्याने लुटलेले पुरावे आहेत.
राजापूरला ज्यावेळेला छापा टाकला हेनरी रिव्हिंग्टनला नंतर शिक्षा दिली महाराजांनी त्याला पकडला तोफा आणल्या पन्हाळगडावर डागल्या वेड्यावेळीच ज्याच्यामुळे महाराजांना निष्ठून जाण्याचं एक कारण ठरलं त्याला पकडला महाराजांनी राजापूर छापा टाकून त्याने तोफा पुरवलं त्याला कैदेत ठेवला म्हणून म्हटलं हेनरी रिव्हिंग्टनवर एक तासभर बोलता येईल एवढं एक लाच पुस्तक होईल एवढं त्याचं मटेरियल आहे हेनरीच त्यांच्याकडे लिखित संदर्भ जास्त आपल्याकडे नाही ते आपल्याकडे छापलेले सुद्धा येतात छापेल लिखित संदर्भांना होतो प्रकाशित साधनं तर अनेक असतील जे छापलेलं आहे त्याच्यावरून सांगतो की हेनरी रिव्हिंग्टन गिफर्ड असतील त्यांना महाराष्ट्र सेनेनं पकडलं काही जणांना वासोट्या ठेवलं काही जणांना सोनगड जवळ ठेवलं राजगड रायगड जवळच्या त्याच्याने खंडणी वगैरे जबर घेतली त्याला शिक्षा दिली महाराजांनी तोफा पुरल्या म्हणून त्याच्या इंग्रजांना शिक्षा देणारा राजा होता हा त्यावेळेला दिलीच आहे त्याने म्हणजे त्यावेळेला इंग्रजांची एवढी त्यावेळेला पोर्तुगीजांची शक्तिशाली सत्ता होती आपल्याकडे इंग्रज हळूहळू त्यांनी टेकओव्हर केलं सगळं पोर्तुगीजांच्याकडनं पण त्या ते उचापती करणाऱ्या हेनरी रिव्हिंग्टनला महाराजांनी शिक्षा दिली आहे पणायच्या वेड्यात त्यांनी केले बरोबर अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो तत्पूर्वी काही प्रतिक्रिया आहेत राजेंद्र भोसले सन्मान शेटे आदित्य जोशी जे आहे एक वेगळा प्रश्न त्यांनी विचारला ऍक्च्युली तुम्हाला कोणते इतिहास संशोधक अभ्यासावेत असे वाटते वा तुम्हाला कोण जास्त आवडतात असा आपल्याला प्रश्न विचारला सन्मान शेटे आहेत त्याच्यानंतर बरेचशीच लोक आहेत ज्यांनी हा प्रश्न जो आहे ना त्याच्यामधलं दोन वेळी उत्तर देतो मला सगळेच इतिहास संशोधक अभ्यासावे वाटतात गोष्ट अगदी त्यांची मी जात बघत नाही धर्म बघत नाही ते महत्वाचं पण खास करून मला भावलेले संशोधक जे आहेत कमी साधना असताना शिवाजी महाराजांचा इतिहास 1600 पानामध्ये आणि इंग्लिशमध्ये 4 खंडामध्ये ज्यांनी लिहिला आणि ज्यांनी स्वतःच्या लाईफचं मिशन ठरवलं ते प्रोफेसर बाळकृष्ण बर 1940 त्यांचा पहिला 36 खंड निघाला 1936 पण 1940 ते वारल्यानंतर त्यांचा 4 खंड निघाला तर प्रोफेसर बाळकृष्णांना महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यास करणारे शिवाजी महाराजांचे नाव घेणारे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये राहून त्यांनी एवढा मोठा खंडात्मक शिवचरित्र लिहिलं 1600 पानाचं चरित्र आहे ते 1630 पानाचं चरित्र इंग्लिशमधलं आणि साधनांच्या आधारावर लिहिलेलं अशा बाळकृष्ण मला खूप आवडतात मी त्यांचं माझ्या कार्यालयामध्ये छायाचित्र सुद्धा लावलं ती पुस्तकं सुद्धा मी रिप्रिंट केली आणि इंग्लिशमधलं चरित्र बाहेरच्या लोकांना समजावं म्हणून भारतातल्या सगळ्या विश्वविद्यालयांना आम्ही ती मोफत पाठवली चंद्रकांत दादांनी त्यासाठी मदत केली आम्हाला आणि आम्ही ती सगळ्या भारतातल्या विश्वविद्यालयांना मोफत पाठवली आणि त्याच्यानंतर लष्करातल्या लोकांच्याकडे सुद्धा योग्य शिवचरित्र नव्हतं त्यांना अभ्यास करायला नव्हतं म्हणून 222 जे सेंटर्स आहेत म्हणजे आम्ही 222 पुस्तकं लष्कराला दिली आणि ती सगळ्या सेंटर्समध्ये गेली आहेत प्रोफेसर बाळकृष्णांचं जे शिवाजी द ग्रेट बर शिवाजी महाराजांचे आज तुम्ही बघा शिवाजी महाराजांचं हाऊस ऑफ शिवाजी जतनात आणि लिहिलं एक संदर्भ मुद्दा म्हणून मला द्यावासं वाटतो आपण मागचा जो सेशन केला शाहू जयंतीला वसंतराव मोरे सर डॉक्टर वसंतराव मोरे त्यांनी हिंदीमध्ये शिवचरित्र लिहिलं आणि ते सगळीकडे पोहोचवलं एका कोल्हापूरच्या संशोधकाने हिंदीमध्ये लिहिलं ही सुद्धा मोठी त्यांची पीएचडीचा आहे तो त्यांचा भाग आहे की तो शिवचरित्र नाही ते तसं रूढ अर्थाने शिवचरित्र नाही बरं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदी नॉवेलमध्ये आणि हिंदी साहित्यामध्ये कशा पद्धतीने रेखाटलेला आहे त्याच्यावरचा तो प्रबंध खूप सुंदर आहे शिवाजी की साहित्यिक प्रतिमा कितनी सही कितनी गलत असं त्या पुस्तकाचं त्यांच्या नाव आहे म्हणजे शिवाजी महाराजांची साहित्यिक जी प्रतिमा तयार केलेली आहे ती किती खरी आहे किती खोटी आहे ह्याच्यावर तिने चिकित्सात्मक अभ्यास केला म्हणजे शिवचरित्राच्या पुढे जाऊनचं काम आहे असं माझं मत आहे ते साहित्यामधली प्रतिमा खरी खोटी म्हणजे डॉक्टर वसंतराव मोरे सरांचं आणि ते कोल्हापुरात घडलं बाळकृष्ण शिवचरित्र कोल्हापुरात ते सुद्धा कोल्हापूरचे बाळकृष्ण हे मुलतान पंजाब मधलं म्हणजे आताच्या पाकिस्तानात येते ते मुलतान तिथले ते तिथून ते आर्य समाजिस्ट होते शाहू महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर आठवड्याभरात ते कोल्हापुरात आले राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते त्यांना मराठी भाषा त्यावेळेला व्यवस्थित येत नव्हती पण ज्या वेळेला इथं आल्यानंतर हे करवीर संस्थान म्हणजे शिवाजी महाराजांची ब्रँच आहे राजाराम महाराजांची इथं आल्यानंतर शिवाजी महाराज आणि हे सगळं त्यांनी ऐकलं इथल्या लोकांच्याकडून आणि त्यांना त्या शिवचरित्रानं मोहिनी घातली आणि मग त्या माणसानं रायगडवर सुद्धा गेलं त्यावेळेला शाहू महाराजांनी शिवचरित्र लिहून घेतलं त्याच्यामध्ये बाळकृष्णांचे उल्लेख आहे नाही शाहू महाराजांच्या काळामध्ये केळुसकरांनी लिहिलं केळुसकर हो
पण ते शाहू महाराजांना जसं शिवचरित्र पाहिजे होतं तसं शिवचरित्र म्हणजे शाहू महाराजांचं जे स्वप्न आहे ते बाळकृष्णांनी पूर्ण केलं. ते राजाराम कॉलेजला प्राचार्य होते, 40 वारले. आणि त्यांनी शिवचरित्र ज्या ठिकाणी बसून लिहिलं तो कृष्णकुंज नावाचा बंगला गगनबावड्याला अजूनही आहे. खूप मोठं काम केलं त्यांनी आणि इतिहासाची अनेक साधनं हे डचांचं पत्र असेल हे असेल ही त्यांनी उजेडात आणली. नाही त्यांनी नव्यानं उजेडात आणली. बर, त्यांचे स्टॉलवर्ड आणि लंडन विद्यापीठाचे पीएचडी धारक असल्यामुळं आणि स्वतःच्या आयुष्यातली शेवटची 10 त्यांनी दुसरं काही काम केलं नाही. त्यांनी शिवचरित्राला वाहून घेतलं होतं आणि म्हणून एवढं मोठं शिवचरित्र झालं. ते मला खूप भावतात. म्हणजे इतिहासाचा अभ्यास कसा करावा, आता त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा कालानुरूप त्रुटी राहतात पण इतिहासाचा अभ्यास कसा करावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रोफेसर बाळकृष्ण. त्यांनी दिशा दिली असं म्हणायला हरकत नाही. इतिहासात एक फार छान संदर्भ इथं दिलेला आहे, वैभव बाजीराव बांदलच आहे. तर ते त्यांनी छान काव्य पंक्ती म्हणायला हरकत नाही, नको कुठली जहागिरी नको कुठला सवता सुभा, पांग फेडावया मातृभूमीचे आज पुन्हा बांदल खिंडीत उभा. वा सुंदर, फार सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर महेश पाटील आहेत, ते सुद्धा म्हणतात आपण आता उल्लेख घेतला की डॉक्टर बाळकृष्ण यांना वगळून कोल्हापूरचा इतिहास घडू शकत नाही. तर आणि राजाराम कॉलेजचा उल्लेख आपण केला त्यांचा, तोही संदर्भ आलेला आहे. सर्वांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगली आलेल्या आहेत, त्याबद्दल पुणे शेकवे सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि जाता जाता शेवटचा प्रश्न म्हणजे, या पावनखिंडीच्या रणसंग्रामामधून आपण कोणती प्रेरणा घेतली पाहिजे आणि हा इतिहास जिवंत ठेवला पाहिजे, आदर्शवत इतिहास आहे. याच्यामध्ये प्रेरणा आहे ती, मला असं वाटतं की शिवाजी महाराज सगळ्याच इतिहासातून आपण राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घेतली पाहिजे. आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये कधी हार न जाणं आणि लढाऊवृत्ती हे प्रेरणेचं हे काम ते पावनखिंडीचं युद्ध करते असं मला वाटतं. तसंच आता हेही सांगायला हरकत नाही की अजूनही हा सखोल अभ्यास जो आहे पावनखिंडीवरचा तो निश्चितपणे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आशावाद करायला हरकत नाही की अजूनही चांगले संदर्भ आपल्याला मिळावेत आणि जास्तीत जास्त हा जो इतिहास आहे ज्वलंत इतिहास तो सर्वांसमोर यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अजूनही सखोल संशोधन आपल्या हातून घडावं अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो. आणि जवळपास 1 तास 20 ते 23 मिनिटं आपल्याबरोबर 200 जास्त जण कॉन्स्टंट आहेत, तर त्यांचं सुद्धा मी पुढारी ऑनलाईनच्या वतीने आभार व्यक्त करतो. दैनिक पुढारीच्या प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आजचा हा संवाद असा कार्यक्रम घेतला आणि पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन इंद्रजित दादा या कार्यक्रमासाठी आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी इथं उपलब्ध झाले त्याबद्दल मी पुढारी ऑनलाईनच्या वतीनं त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. आपल्यासुद्धा आभार व्यक्त करतो की हा इतिहास जो आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात. आपल्या प्रतिक्रियांवरून समजत आहेच की इतिहास जो आहे त्या इतिहासाची उजळणी आम्ही जी करतोय ती निश्चितपणाने चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. पुढील टप्प्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे इतिहासाला उजळणी देण्याचे कार्यक्रम जे आहे ते हाती घेण्याचं आमचं प्रयोजन आहेच. पुढच्या शनिवारी आपण एक वेगळा विषय घेतोय, तो म्हणजे पक्षी वैभव जे आहे कोल्हापुरातलं आणि महाराष्ट्रातलं, त्या पक्षी वैभव अगदी मायग्रंट पक्षी जे आहेत त्यांचा अभ्यास कोल्हापुरातल्या काही लोकांनी केलेला आहे तो आपण विषय घेतोय. 28 इंटरनॅशनल कन्झर्वेशन डे आहे, तर त्या दिवशी बाजवडकर सरांचं आपण सेशन ठेवलेलं आहे. तर निसर्गाशी निगडीत काही विषय जे आहे ते या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही घेऊच. इतिहासाशी संबंधित आजचा हा विषय होता. आपण राज्याभिषेकचा विषय घेतला, आपण शिवकल्याण निर्मिती जी राज्याची होती राज्याभिषेक बरोबरच आपण शाहू जयंतीच्या वेळी शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस शाहू महाराज असा विषय घेतलेला होता. रमेश जाधव सर डॉक्टर त्यांचा सुद्धा सेशन झाला, त्यांना सुद्धा आपण चांगला प्रतिसाद दिला. एकंदरीत हे विषय आपल्याला आवडत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे त्याला दैनिक पुढारीचं आमचं जे काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक जे आहेत डॉक्टर योगेश जाधव, त्याचबरोबर आमचे प्रशासनचे राजेंद्र मांडवकर सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभत आहेच, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजेच रणसंग्राम पावनखिंडीचा हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचल्याबद्दल मी
इंद्रजित सावंत सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.